नमस्कार। कालच्या सूर्यपुत्र कर्णाच्या व्याख्यानानंतर आज कालच्या प्रश्नावर कदाचित आपण थांबलो होतो। मे इट बी ऑर मे नॉट बी मे बी द क्वेश्चन इन माइंड ऑफ कर्ण ऑर नॉट, पण कर्णाच्या माध्यमातून आपल्यासारख्या असंख्य लोकांना नाही सगळ्याच लोकांना कमी अधिक फ्रिक्वेन्सीनी कमी अधिक इंटेन्सिटीनी मनात वारंवार येणारा हा प्रश्न की जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों होता है। आणि मला नाही वाटत की कोणी या प्रश्नापासून सुटलं आहे। शक्यता आहे कोणाला तो दर दोन दिवसांनी पडत असेल, शक्यता काय काय असे असतील ज्यांना दोन दोन तासांनी पडत असेल, कदाचित काही लोकांना वर्षातून दोन वेळा पडत असेल, काही लोकांना आयुष्यात किमान दोन वेळा पडला असेल। बट आय एम शुअर दॅट क्वेश्चन इज कॉमन फॉर एव्हरी वन इन हिज लाईफ स्पॅन। कभी ना कभी तो ऐसा लग के जाएगा कि जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों हो रहा है। पूर्ण टॉपिकला तीन शेड आहेत असं मला वाटतं। मुळात हे सगळं फ्रस्ट्रेटिंग टायटल आहे, जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों होता है, पजल्ड स्टेट आहे, कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड, वाय दिस विथ मी एंड वॉट एवर। तो तीन शेड्स मेरे हिसाब से है कि एक दुख या एक गम इस बात का है कि जो भी हुआ वो क्यों हुआ, काय रे झालं असेल, कोणी का फ्रस्ट्रेशन कोणाला कशा देईल काही गॅरंटी नाही। आणि आजकाल फ्रस्ट्रेशन कशा देईल याचं तर अजिबातच गॅरंटी नाही। आजकाल कोणाचं कशाचंही फ्रस्ट्रेशन येऊ शकतं। मला व्हॉट्सॲप करत होते कोणी याचंही फ्रस्ट्रेशन आहे लोकांना, म्हणजे माझ्याजवळ व्हॉट्सॲप नाही आहे हे फ्रस्ट्रेशनचा विषय आहे। ज्यांनी घेतला त्यांच्याजवळ आहे याचं फ्रस्ट्रेशन त्यांना येऊन नाही आलेलं आहे, ज्यांच्याजवळ नाही आहे त्यांच्याजवळ नाही आहे याचंही फ्रस्ट्रेशन त्यांना येत आहे, कशाचंही फ्रस्ट्रेशन आहे लोकांना। कहीं ना कहीं तो कोई चेंजेस हमारे सिस्टम में हुए हैं, जीने के ढंग में बोलो, स्टैंडर्ड ऑफ लिविंग में नहीं बोल रहा हूँ, स्टाइल ऑफ लिविंग में। स्टैंडर्ड ऑफ लिविंग में होंगे सिर्फ तो ठीक है, वो तो दैट इज़ पार्ट एंड पार्सल ऑफ इकोनॉमिक डेवलपमेंट। और स्टाइल ऑफ लिविंग में अगर हो रहा है तो वो कल्चरल आस्पेक्ट है, मैं मानता हूँ। हर बार इनकम के ऊपर डिपेंड नहीं करेगा आदमी कैसे जिएगा, वो एक डायमेंशन है खाली जीने का, पैसा कितना है किसके पास। नॉट ऑलवेज एवरी वन इज फ्रस्ट्रेटेड आउट ऑफ दैट अवेलेबिलिटी ऑफ मनी और नॉट। फ्रस्ट्रेशन के कई सारे कारण हैं, छोटे छोटे बच्चों को फ्रस्ट्रेशन है, आजकल स्कूल में फ्रस्ट्रेशन है, 10-15 पर्यंतच्या पोरांना फ्रस्ट्रेशन होण्याचं काय कारण आहे। म्हणजे आम्ही म्हणजे माझी पिढी समजा आमची, आम्ही जेव्हा 10th पर्यंत होतो तेव्हा 10th काहीतरी असतं वगैरे याचं, किंवा 10th मुळे काहीतरी फार भयंकर होणार आहे आपल्या आयुष्यात आणि ते मेरिट नाही आलं तर कशाचं काय। 9th पर्यंत तर इतकं सरळ सरळ गाडी होती की 7th झाली तर आता पुढे काय, म्हणजे 8th काहीतरी काय बावटपणा, 8th नंतर काय करतात, 9th करतात ना। आम्ही मुख्य म्हणजे आम्ही 12th ही 12th करायचो बरं का, मी पण 11th 12th सायन्सचा स्टुडंट आहे। अँड देन आय वॉज प्रिपेरिंग फॉर मेडिकल, दॅट वॉज ऑल फ्रस्ट्रेटिंग गेम अगेन फॉर मी बिकॉज आय कुड नॉट गेट ॲडमिशन टू मेडिकल। माझे वडील डॉक्टर होते म्हणजे आहेत, आणि ते डॉक्टर असल्यामुळे मी मेडिकल प्रिपेअर करत होतो। त्यांनी मला सांगून पाहिलं होतं की मेडिकल काही करू नको तू, हे मला वाटतं ह्याच्यात काही बदल झालेला नाही फारसा, प्रत्येक बाब पोराल तेच सांगतो की मी जे झालं ते करू नको, कंसात मी जग मारली। आणि उरलेले बाप जे आहेत ते दुसरी चूक करतात की बघा मी डॉक्टर झालो म्हणजे तू निदान कंपाऊंड तरी व्हायला पाहिजे। पेरेंटिंग में दो ही गलतियां और क्या है, कुछ पेरेंट चाहते कि मेरा बच्चा वही करे जो मैं किया, कुछ बच्चे चाहते कि मेरा बच्चा वो करे जो मैंने नहीं किया, ब्रैकेट में नहीं कर सका, नहीं कर सका थे दोनों डायमेंशन, एक हालात नहीं थे, सिचुएशन वॉज नॉट परमिटिंग, दो नंबर अवकात नहीं थी। असा पेरेंट्स विषयी थोडी ना बोलू शकतो कोणी, आता मी पेरेंट्सच स्वतः, त्याच्यामुळे मी पेरेंट्स विषयी बोलायला हरकत नाही, म्हणजे स्वतःच विषयी बोलतोय ॲज इफ। तो हम 11th वॉज अ रेस्ट इयर ना, 11th वॉज अ रेस्ट इयर, किंवा 10th त्या बोर्डाच्या परीक्षेतून ताऊन सुराखून बाहेर पडल्यानंतर आता तुला बक्षीस स्वरूप किंवा बोनस स्वरूप हे 1 वर्ष देण्यात आले आहे। कॉलेज लाईफमध्ये तू स्टेपअप करून आला किंवा स्टेप इन करून आला, बा आता 1 वर्ष वत्सा मजा कर। आणि मग 12th ट्युशन्स मला वाटतं की जूनमध्ये सुरू व्हायच्या, कदाचित त्या थोड्याशा आल्या मग त्या एप्रिलमध्ये सुरू व्हायला लागल्या। आता 10th परीक्षा ज्या दिवशी संपते त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून क्लासेस सुरू झालेले असतात, म्हणजे
कॉम्पिटिशन कॉम्पिटेटिव एक्झाम आधीच घेतात त्याची एंट्रन्स टेस्ट क्लासची. निम्म्या लोकांना हेच माहीत नाही की 11वीची एंट्रन्स ही नसतेच एंट्रन्स टेस्ट क्लासची, ते सगळ्यांना ॲडमिशन देणार असतात. काही सन्माननीय क्लास याला अपवाद असू शकतील, पण तो मुद्दा काय की कॉम्पिटिशनचं फिलिंग आल्याशिवाय यु नो हा आय डोंट गेट दॅट फील. किंवा मी काहीतरी एक्झाम दिली नको माझा नंबर लागला कुठे एक्स वाय झेड कोचिंग क्लासेस एक्स वाय झेड अकॅडमी अकॅडमी इतक्या निघाल्या गल्ली गल्लीत अकॅडमी आहे के जी टू पी जी अकॅडमी आहे. अकॅडमीचं अकॅडमी हे अनेक वचन होतं का मला माहीत नाही, पण ते लोकांना समजतं असं मला वाटतं. आणि नाही तर लोकांनाच कुठे फत्र माहिती आहे की अकॅडमी शब्दाचा अर्थ काय आहे. अकॅडमी 3200 वर्षांपूर्वी अप्रॉक्सिमेट अरिस्टॉटल नावाच्या माणसांनी किंवा प्लेटो नावाच्या माणसांनी खरं म्हणजे पहिल्यांदा काढली. अँड मिनिंग वॉज दॅट ही वॉन्टेड टू गिव्ह द कोअर एज्युकेशन रिअल जिस्ट ऑफ द एज्युकेशन वो जहां दिया जाता है वो अकॅडमी. आता अकॅडमी नोट्स सुद्धा देतात माहीत आहे. कोअर एज्युकेशन गेलं चुल्यात प्लेटोला जाऊन मी सांगितलं की कितीतरी वर्ष झाली. आता अकॅडमी नोट्स देतात, अकॅडमी आय एम पी देतात, अकॅडमी मल्टिपल चॉईस क्वेश्चन देतात, क्वेश्चन बँक देतात. आणि या अकॅडमीच्या ॲडमिशन लगेच 10वी डिसेंबर झालं की सुरू. हे असं 2022 एखाद्याला लग्न करायचं तर 2019 त्यांनी पोरी पाहण्यासारखं आहे. वेन द नीड इज नॉट देअर व्हाय द एफर्ट्स आर बिंग अप्लाइड आय कांट अंडरस्टँड. जब जब वो चीज का जरूरत ही नहीं है आज तो आज से तैयारी मागे पड़ू. अपन मागे पड़ू मागे पड़ू पेरेंट्स मनाता धाक. मग आय आय टी फाउंडेशन 11वीपासून 11वी नाही माय गॉड 11वीपासून लावलं तुम्ही तुमच्या मुलाला आय आय टी फाउंडेशन. बापरे इतका लेट केला का. हां आम्ही त्याला 9वी 10वीचा कोचिंग क्लास असा टाकला की 9वी 10वीतच त्यांना आय आय टी फाउंडेशन असं लिहिलं असतं. मग आय आय टी प्री फाउंडेशन लिहितात. 7वी 8वी आय आय टी प्री फाउंडेशन. मग आता 5वी 6वी गेले त्यांनी आय आय टी क्वार्टर प्री फाउंडेशन. मग एखादा के जीवाला सुद्धा ॲडमिशन नोटीस काढेल की आम्ही के जीपासूनच यु नो वी प्रिपेअर युअर स्टुडंट्स ना टू एंटर इन टू आय आय टीज ओनली. आता ना आय आय टी एन बनवतो कंसात शिकवणारा मास्तर आय टी आय असेल की नाही गॅरंटी नाही. सब चेंजिंग सिच्युएशन आहे. हालात बदल रहे बहुत फास्ट और ये हर जगह बदल रहे. ये एजुकेशन में बदल रहे एक ये नेचुरली एजुकेशन के बाद एम्प्लॉयमेंट विल बी द सेकंड इम्पॉर्टेंट थिंग इन एनी बडीज लाइफ. सो एम्प्लॉयमेंट जॉब वॉट एवर वो चाहे बिजनेस हो क्या करेंगे अर्निंग के लिए क्या करोगे निर्वाह साधन मुझे मोस्टली मे बी जॉब. इंडियन कल्चर मध्ये तरी जॉब इंडियन कल्चर जॉब हैज द स्टेटस. बिजनेसमन इट्स ओके. मराठी तरुणांनी उद्योजक व्हायला पाहिजे आपल्या घरचे सोडून. आपलं पोरग कसं एमएनसीत लागला झंझट नाही 7.5 नाही तर 5.7 ही चालतं. जे लागलं म्हणजे मोक्षप्राप्ती झाली तर ते जॉब. तिसरं जे आहे ते त्याच्यानंतर नॅचरली रिलेशन्स. तर रिलेशनशिपमध्ये मॅरेज नंतर येतं पहिले रिलेशन्स. कारण का हे रिलेशन कधी सुरू होतील आजकाल याची गॅरंटी नाही. मी सांगितलं ना ते आय टी जर प्री क्वार्टर फाउंडेशन 6वीपासून सुरू होतं तर लग्नाची प्री क्वार्टर फाउंडेशन कुठे सुरू होईल काही गॅरंटी नाही. म्हणजे मग सोकॉल्ड अफेअर लव काय जे म्हणायचं असेल ते ये इश्क नाही आसान डिसेंबरमधल्या सिरीजमधला कदाचित हा एक टॉपिक असेल. दुसरा जिंदगी एक गझल दॅट मे बी म्युझिकल ओरिटरी पर हॅप्स वी वूड लाईक टू परफॉर्म सम ओरिटरी अलॉंग विथ द म्युझिक इन डिसेंबर. तो ये बी होगा अफेअर्स होणारच आहेत. वयात आले लोक म्हणजे पोरं म्हणजे पोरी पण तर ते नेचर आहे. नो वन कॅन स्टॉप इट. दर इज वन इम्पॉर्टंट डायमेन्शन ऑफ द लाईफ बिलकुल पक्का नजरअंदाज नाही किया जा सकता है. वो एक आएगा फिर शादी आऊंगी धूमधड़ाके के साथ बँड बाजा बारात के साथ. मग ते इव्हेंट मॅनेजमेंट असतं एक आजकाल डेस्टिनेशन मॅनेजमेंट मॅरेज असंही काहीतरी असतं मी ऐकतो. थीम मॅरेज असतं यु नो कन्सेप्ट मॅरेज. लग्न सोडून सगळं असतं त्यात. आणि नवरा बायकोचं बिहेवियर आणि नेचर हे सोडून बाकी सगळं मॅचिंग असतं. कपडे मॅचिंग असतात काय जे काय सोकाळ कॉस्ट्युमरीजच्या बाकी सगळ्या ॲसेसरीज ज्या आहेत त्या मॅचिंग असतात. दागिने मॅचिंग असतात सगळं मॅचिंग काय नंतर नंतर म्हणजे हेअरस्टाईल्स मॅच असतात. मग नंतर नंतर हेअर डायसुद्धा मॅच होतात. फाउंडेशनपासून तर
वरच्या कलरपर्यंत सगळं जे आहे ते मॅच असतं, एक्सेप्ट मेंटॅलिटीज मे बी, आय डोंट नो. मगर काउंसिलिंग के स्टेटस से जो मेरे को समझ रहा है, मेरे स्टूडेंट्स के जनरेशन के ऊपर से मैरिजेस आर अंडर शटरिंग समवेयर, मीन्स दे आर शटर्ड. पता नहीं और जो छह बचे दस में से उनमें से कितने लोगों में कोऑर्डिनेशन है. कदाचित शक्यता अशी असेल की तीन लोक कोऑर्डिनेशन मध्ये काम करत असतील, पूर्ण तीन कपल, आणि तीन कपल कोऑर्डिनेशन मध्ये किंवा कॉन्कॉर्ड मध्ये नाही आहे, अग्रीमेंट मध्ये नाही आहे, पण ते त्या कगारपर्यंत जात नाही डायव्होर्सच्या. फोर आउट ऑफ टेन आर शुअरली. तर हे मॅरेजेस जे आहेत हे, त्याच्यानंतर कधीतरी स्टोरी संपणार आहे, म्हणजे जॉबची स्टोरी संपणार आहे, मुलं होणार आहेत. आता मुलं होणार आहेत तर मुलांची स्टोरी वेगळी सांगायचं कारण नाही, कारण आधीच्या मुलांची स्टोरी सांगायची तर पेरेंटिंगची स्टोरी त्याच्यातच येऊन जाणार बरोबर. आणि मग रिटायरमेंट, जुन्या काय होतं ना की रिटायरमेंट म्हणजे बा, रिटायरमेंट झाल्यानंतर घरं बांधायचे लोक तेव्हा, किंवा आयुष्यभर नोकरी केली, भाड्याच्या घरात राहिले, पोरं शिकवले, चांगले मोठे केले, त्यांना जे काय देता आलं ते शिक्षण दिलं, मग पी एफचा पैसा मिळाला, मग घर बांधलं. आता नाही आहे इतकं नाही, आता लगेच 25-26 वर्षी नोकरी लागला तर 26-27 वर्षी हाऊसिंग लोन भडकावर मारून दिलं त्यांनी. ईएमआय हा इतका मस्त शब्द आहे, ईएमआयवर काही होतं, ईएमआयवर एज्युकेशनसुद्धा होतं माहिती आहे, म्हणजे एज्युकेशन लोन नाही म्हणत आहे मी, कोचिंग क्लासेसचे सुद्धा ईएमआय सुरू झाल्यात. त्याला इंटरेस्टही लावतील काही दिवसांनी आमचे लोक, यु नो आवर क्लास सॉरी नाऊन, मग ॲडमिशन घ्यायची तर भरतो पूर्ण, एक रकमे भरले तर 1.5 लाख. काही काही क्लासेसवाले आमचे असे आहे, बाय वन गेट वन फ्रीसुद्धा आहे, म्हणजे एक्झॅक्टली बाय वनच गेट वन असं नाही आहे, पण बाय 3 गेट 1 किंवा बाय 1 गेट 1 जसं असतं, किंवा 3 परत तू आणले तर मग तू कन्सेशन देत. तुला काय विकून राहिला नक्की, आणि ती विकण्याची गोष्ट आहे का? तुझ्या निर्वाहाकरता तू पैसे घेशील, दॅट कॅन बी अंडरस्टूड, मगर दो बातों में फरक आहे, पैसे के लिए काम करना और काम के लिए पैसा लेना. कोई तो एथिक्स किसी तो फील्ड में रहे, बट टाइम्स आर चेंजिंग फास्ट, एंड दैट दो चेंजिंग टाइम्स आर ब्रिंगिंग इन दैट फ्रस्ट्रेशन फास्ट. और इसके लिए जिम्मेदार कौन? हर कोई दूसरे की तरफ उंगली दिखाता हुआ. आणि मी म्हणून म्हटलं मगाशी तसं की काही लोकांना दिवसातून 2 वेळा, काही लोकांना 1 तासात 2 वेळा, पण ते फ्रस्ट्रेशन येणार जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों. शिक्षणाच्या याच्यात गेले तर जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों. माझ्या क्लासमध्ये पप्पा आहे, त्याला ॲडमिशन भेटली, मला का नाही, मी तर त्याच्यापेक्षा जास्त हुशार आहे. हुशारी वेगळी लागते, प्रत्येक गोष्टीला वेगळी हुशारी लागते. लगेच सायकोलॉजिस्ट तिकडून निघतात, 16 काय इंटेलिजन्सचे टाईप्स आहेत, तू कोणता इंटेलिजंट आहे, मग तुझ्याजवळ नसेल तो इंटेलिजन्स, मग मी सगळा अभ्यास केला, हे केलं ते केलं, मी परीक्षा दिली, मी राहिले सब्जेक्ट, इंजिनिअरिंगला गेलो चांगला, इंजिनिअरिंगला गेलो राहिले 2 सब्जेक्ट, कायच करू मी आता, मला काही समजत नाही, इतके चांगले मार्क होते मला 12वीला, इंजिनिअरिंगला ॲडमिशनही छान मिळाली हो, राहिला अप्लाइड मेकॅनिक्स आणि इंजिनिअरिंग ड्रॉइंग आणि एम1, टिपिकल सब्जेक्ट राहणारे तेच आहे. हां, म्हणजे मला शंका आहे की युनिव्हर्सिटीने राहावे म्हणूनच हे सब्जेक्ट टाकलेत काय, आणि ते सब्जेक्ट टाकले म्हणजे राहिले, मग राहिले तर कार्य काय झालं काय नाही, ही असा मेरा किस्मती खराब आहे नेमकं तिच्या मायाला. हा शब्द व्यासपीठातून चालतो की नाही मला माहीत नाही, ती शिवी नाही, तो माझ्या तोंडातून अचानकपणे निघणारा एक उद्गार आहे असं समजा, केवल प्रयोगी अव्यय इंटरजेक्शन, मनातील भावनांना वाट करून देणारा एक अक्षर समूह. त्या शिव्या वगैरे नाहीत, हिने कोणाला शिव्या द्यायच्यात आपल्याला, स्वतःला मी घालून घेतल्या तरी भरपूर आहे, पण मग ते राहिला सब्जेक्ट, मग त्याच्यावर किंवा नेमकं काय यार मी इतका चांगला अभ्यास केला का, नेमकं हे माझं असं होतं नेहमी, नेमकं मी जे सोडतो ना ऑप्शनमध्ये तेच परीक्षेत विचारतात नापास होण्याचं कारण. आणि मग याच्यानंतर बोम जिंदगी वेळेचा मेरे साथी क्यों होत आहे. मग सिम्पल आहे ना, तू किती युनिट दिले अभ्यासाला, पेपरला किती युनिट होते? 6. तू केले किती? 4. का बरं? सिनियरनी सांगितलं. सिनियरची किस्मत वेगळी होती, तुझी किस्मत वेगळी आहे. किस्मत म्हणजे अनकंट्रोलेबल फॅक्टर, जो आपल्या कंट्रोलमध्ये नसतो त्याला किस्मत म्हणतात. आणि दरवेळेला पुन्हा तेच मुद्दा की असंही आहे ना की मी काही फॅटलिस्टिक नाही, पण काय असतं रे की दरवेळेला तुमची बुद्धी आणि तुमचं इंटेलिजन्स जे आहे त्याने सगळ्या गोष्टी होतील असं नाही ना. कई बार ऐसे भी होता ना की कई बार जिंदगी किस्मत पे चलती साहब, अगर दिमाग पे चलती तो हर बार बिरबल बादशाह नहीं होता. कई बार तो होगा ना ऐसे, कभी ना कभी तो होगा ना कि दैट अनकंट्रोलेबल फैक्टर इज प्लेइंग द रोल समवेयर.
आणि दुसरी गोष्ट तोही सोडून देतो. माझं म्हणणं मूळच आहे, मी मूळ शिक्षक आहे कारण आणि चांगला स्टुडंट आहे. तुला दिले किती युनिट? सहा. तू केले किती? चार. का बरं? इतका कुठे बिझी होता तू? ते दोन युनिट तू केलं नाही तर मग आता पुढच्या वेळी मी सांगतो ना तुला काय करायचं. पास व्हायचं की तुला जिंदगी में मेरे साथ केस उडून नाटकं नाही करायचे. जिंदगी में ऐसा तेरे साथ क्यों होता है ना, मी सांगतो ना तू पूर्ण सिलेबस कर ना बावल्या. पुढच्या वेळेला तू करतो मग तू होतो. आणि दुसरं कारण सांगतोय की ऑप्शनमध्ये सोडू नको, कारण ऑप्शनमध्ये काय सोडायचं हे ठरवायची अक्कल नाही येणार तुला. अरे जिंदगी जिथे ऑप्शनमध्ये सोडून पास होऊ राहिली यार, अरे तिथे तू ऑप्शनचे दोन युनिट सोडून तू नापास का होऊ राहिला? कारण क्लिअर आहे की ऑप्शनमध्ये काय सोडायचं हे कळावं लागतं ना. तू भलतच ऑप्शनमध्ये सोडलं जे कंपल्सरी असेल आणि मग तू बंबला आणि मग सिस्टीम कशी युनिव्हर्सिटी हमारे टाईम पे चेंज क्यों? जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों होता है? मी दहावीत गेलो, मागच्या वर्षीची गोष्ट, मी दहावीत गेलो आणि आमचे 20 तोंडी परीक्षेचे मार्ग बंद केले. किती दुःख आहे, फ्रस्ट्रेशन. त्याच्या मागच्या वर्षीपर्यंत ते होते आणि मागच्या वर्षी जो दहावीत गेला खडाखड 20 मार्क बंद केले. मराठीची तोंडी परीक्षा 20, गणिताची तोंडी प्रात्यक्षिक परीक्षा 20, माहिती आहे? बंद केले ना सगळे, खळगन खळगन बंद केले, खळगन रिझल्ट लागले. मराठीच्या पेपरमध्ये बोर्डामध्ये 170,000 लोक नापास आहे. मराठीच्या पेपरमध्ये दहावीला मागच्या वर्षी बोर्डामध्ये 170,000 लोक नापास आहे. आणि हे झाल्यानंतर यावर्षी इलेक्शन होते. यावर्षी लगेच जूनमध्ये पुन्हा खळखळ डिसिजन आलं, विशेष परीक्षा तोंडी ते आवश्यक आहे. ते विद्यार्थ्यांना फक्त लेखी ज्ञान देऊन आपण काय मिळणार आहोत, त्यांना ते प्रगतीकरण आले पाहिजे, अमके झाले पाहिजे, प्रेझेंटेशन स्किल वाढले पाहिजे, यू झाले पाहिजे. ते आले. आता ते मागच्या वर्षीचे जे दहावीवाले आहे ते इतके कनपटले की हमारे पहिले भी नहीं, हमारे बाद में भी नहीं. एलआयसी म्हणते जिंदगी के साथ भी, जिंदगी के बाद भी. हा म्हणते जिंदगी के साथ भी नहीं, बाद भी नहीं. काय कारण आहे तुला? कैसी मेरी फुटी किस्मत. फुटली किस्मत त्याची दहावीत. तोंडी परीक्षेचे 20 मार्क गेले. माझं पर्सेंटेज खळगन 78. माझ्या खानदानी सगळ्यांचं पर्सेंटेज 90 खाली, बोलतच नाही कोणी, कारण ते सगळे आधीचे आणि नंतरचे. आणि घरी मी जमलो, कोणतं फॅमिली फंक्शन आहे. आम्ही जसे आता आमच्या या हे आमच्या दृष्टीने फॅमिली फंक्शन आहे. ही ऑर्गनायझेशन जो आहे हमारे हिसाब से फॅमिली फंक्शन आहे. आयदर शिल्पावर, धनंजयावर, देवयानी अँड मी अँड माय वाईफ अँड अमर अँड स्नेहा अँड नवेंदू अँड ओजस अँड हुसर. आम्ही रात्री कालही 3:30 वाजेपर्यंत बसलो होतो. आमच्या दृष्टीने तो उत्सव आहे यार. वोकल करण हुआ, आज ये होगा, इधर कुछ होगा, और इधर चलेगा 2 घंटा, उधर चलेगा और 4 घंटा. घर के और रिश्ते वालों के साथ जो पल बिताएंगे वो छोड़ के, है ना, गोवा के या सिंगापुर के बीचेस के ऊपर या कहीं पर भी टूरिस्ट स्पॉट के ऊपर घूमने की जिसे चाहत है, माया दृष्टि तो बेवकूफ है रे, बेवकूफ है. पहला फायदा पैसे वाचतात. दुसरा फायदा तकलीफ वाचते. तिसरा फायदा तिथे गेल्याने होणारी गैरसोय वाचते. मग तुम्ही इथून ऑनलाईन, आता सगळं ऑनलाईनच आहे, काहीतरी बायका ऑनलाईन घेतील लोक. म्हणजे सुरू झालंच ऑलरेडी, बायका म्हणजे नवरे आलं. तुम्ही ते उगाच पुरुष आणि स्त्री भेदाभेद वगैरे ते आणू नका. मी इतका हलकट माणूस नाही. माझं स्पष्ट मत आहे की पुरुष आणि स्त्रिया हे, ते म्हणतात लोक का एका रथाची दोन चाके वगैरे, एका रथाची दोन चाके आहेत ती, पण ती चाकं वेगवेगळी आहे. पुरुष वेगळे असतात, स्त्रिया वेगळे असतात, ते बिलकुल समान नाही आहेत. पुरुष आणि स्त्रिया वेगवेगळे आहे. पुरुष पुरुष असतात, स्त्रिया स्त्रिया असतात. पुरुष जर स्त्रिया असते तर त्यांना पुरुष कशाला म्हटलं असतं? आणि स्त्रिया जर पुरुष असते त्यांना स्त्रिया का म्हटलं असतं? स्त्रिया स्त्रिया आहेत, पुरुष पुरुष आहेत. मी हे म्हटलेलं नाही, मी श्रेष्ठ कनिष्ठ म्हटलेलं नाही. मी म्हणतोय स्त्रिया स्त्रिया असतात, पुरुष पुरुष असतात. ते दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी किंवा सप्लिमेंटरी असतात. आणि ते दोघं एकमेकांना पूरक असतात. ग्राउंड रियालिटी रिमेन्स की कोणाच्या ॲबिलिटीज काय आहेत. काही ॲबिलिटीज यांच्या साईडला जास्त आहे, काही ॲबिलिटी यांच्या साईडला जास्त आहे. काही गोष्टी पुरुष चांगले करू शकतात, काही गोष्टी निर्विवादपणे स्त्रिया चांगले करू शकतात. हे मध्ये पुरुषी इगो न येऊ देता प्रामाणिकपणे मान्य करण्याचं डेअरिंग असायला पाहिजे. फक्त बेडरूममध्ये आपापल्या बायकोसमोर ते मान्य नसतं करायचं.
ते जाहीरपणे मान्य करण्याची तयारी पाहिजे की काही बाबतीत स्त्रिया या डेफिनेटली पुरुषांपेक्षा वरचढ आहेत. पैसे जास्त कमवायचे कसे याचं कर्तृत्व कदाचित पुरुषांमध्ये जास्त असू शकेल, पण पैसे जास्त सांभाळून कसे ठेवायचे हे स्त्रियांपेक्षा जास्त चांगलं कळत नाही. मी खिशात 2000 रुपये घेऊन निघालो नंतर गावात गेलो कुठेतरी, म्हणजे अकोल्यात असताना कुठेतरी गावात गेलो किंवा इथे ही वेगळी परिस्थिती काही नसते, थोडे दोस्त मित्र इथे कमी असतील, पण हे आता सांगितलं ना आमचे फॅमिलीवाले लोक, तर ते वापस आल्यानंतर पैसे माझ्याजवळ उरणार नाही आहे, ही रियालिटीज आहे. कुठे रस्त्यात काय काय दिसतं, कोणकोण भेटतं, काय काय लागतं, दुकानं असतात वेगवेगळी किंवा काय हॉटेल काय जे असतात पुरुषांना वेगवेगळे, चौका चौकावर एक एक अट्रॅक्शन असतं. पुरुष पुरुष आहे, पुरुष 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 आहे, स्त्रिया स्त्री आहे, ते मध्ये नाही का आंदोलन झालं आपल्या इथे. दुसरं सर देशासमोर होता सगळ्यात गंभीर विषय तोच होता, ढमकं मंदिर खुलं करा महिलांना, ते कोणत्या ढमक्या ओट्यावर चढू द्या, काय होतं ना काहीतरी होतं. आय एम नॉट गोईंग टू डिटेल्स ऑफ द स्टोरीज, कारण त्या देशासमोर जे प्रॉब्लेम आहे त्या डिटेलमध्ये जाऊन काय करायचं. तर म्हणलं महिलांना तो अधिकार का नाही, माझं म्हणणं यार मला काही इकडचे पुरुष चिडले की नाही इतक्या वर्षाची परंपरा स्त्रियांनी या ओट्यावर चढायचं नाही, मला महिला असे कसे चढू देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, चढल्याशिवाय राहत नाही, आम्ही चढतो तिथे. मग ते माझ्या क्लासमध्ये मला पोरांनी विचारलं की का सर ते चौथऱ्याचं नाटक चालू आहे, तुमचं काय मत आहे. मी म्हटलं त्यांना प्रामाणिकपणे माझं मत सांगतो की किती वर्षाची परंपरा बाबा ती, जे काय 350-400 जे काय असेल नाही का 400 वर्षाची परंपरा आहे समजा. तर माझं म्हणणं असं आहे की बा 400 वर्ष आम्ही चढलो चौथऱ्यावर आमचं काही झालं नाही त्या मायाला, आता 100 वर्ष तुम्ही चढून पहा तुमचं होत नाही. अरे जो मुद्दाच नाही या मुळामध्ये त्याला चढवायचं काय आणि त्याला तापवायचं काय, याच्यामध्ये कोणतं एम्पॉवरमेंट कोणाचं होणार आहे की लिबरेशन होणार आहे. मला आई आहे, मला बायको आहे, मला मुलगी पण आहे, मला किती साऱ्या माझ्या स्टुडंट्स मुली आहेत, मला बहिणी पण आहेत, मला सगळं आहे, अँड आय हॅव गॉट ऑल दिस रिलेशनशिप इंटॅक्ट. मेरा किसी के साथ कोई अनबन नाही आहे, किसी के साथ कोई झगडा नाही आहे. मग याच्यात हे मुक्ती फुक्ती हे काय मला कळत नाही, पण ते आहे आणि तेही फ्रस्ट्रेशनचं कुठेतरी एक कारण आहे. देर इज अ मेजर इशू, मेजर इशू जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों, ह्याचं एक मेजर डायमेन्शन ते, कारण रिलेशनशिपमध्ये ते डायमेन्शन येणार, कुठेतरी ते फ्रस्ट्रेशन निघत राहणार, मग ते कुठेतरी ते महिला आरक्षणाचा मुद्दा त्यात घुसणार, अरे राम 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 गचाळ काम सगळं. आणि हे प्रत्येक आघाडीवर प्रत्येक जीवनाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्यावर हे चाललं आहे. आणि मग काहीतरी लाईफस्टाईलमध्ये चेंजेस आपले आपलं असे झालेले की कम्पॅरेटिव्हली तुम्ही बघा की 70 डिकेडमध्ये इंडियन इकॉनॉमी पाहिली किंवा ॲव्हरेज पगार पाहिले, ॲव्हरेज माणसांचं अर्निंग पाहिलं, लोक कोणत्या पद्धतीने जगत होते हे पाहिलं, आपण काय खात होतो घरी हे पाहिलं, आपण कोणत्या प्रकारचे कपडे घालत होतो हे पाहिलं, आपल्याजवळ कोणत्या गाड्या घोड्या होते किंवा नव्हते हे पाहिलं. 10वीपर्यंत लोक सायकलनीच जायचे, 11वी 12वी ते लोक सायकलनीच जायचे, मेडिकललाही लोक सायकलनीच जायचे. आणि तरी सुद्धा आता त्याच्यात किती बदल झाला, इन्कम जनरेशन किंवा अर्निंग जे आहे ते किती वाढलेलं आहे, आणि ते वाढलं तर मला त्याच्यावर ऑब्जेक्शन नाहीच आहे. इन्कम बळात आजची बात आहे, देश तरक्की कर रहा है, काय नॅशनल इन्कम वाढत आहे, पर कॅपिटा इन्कम वाढत आहे, आपण महासत्तांमध्ये कुठेतरी येतोय, इट्स ओके. पण महासत्तांमध्ये आपण आर्थिक महासत्ता म्हणून जिथे येतोय तिथे आपण सांस्कृतिक महासत्ता जे होतो ते त्याच वेळेला टिकवून ठेवणं तेवढं महत्वाचं नाही आहे का. आणि मला असं वाटतं की इकॉनॉमिक डेव्हलपमेंट ऑफ अ नेशन दॅट डिपेंड्स लिटिल बिट ऑन द गव्हर्नमेंट, बिकॉज दॅट डिपेंड्स ऑन द पॉलिसी व्हॉट द गव्हर्नमेंट इज फॉर्म्युलेटिंग फॉर द एंटायर नेशन. कल्चरल डेव्हलपमेंट जे होगा दॅट डझंट डिपेंड ॲट ऑल ऑन द गव्हर्नमेंट, दॅट सोलली डिपेंड्स ओनली ऑन द पीपल ऑफ दॅट नेशन. इसके लिए कौन कानून करेगा, कौन क्या करेगा. आणि मग हे फ्रस्ट्रेशन कुठेतरी जे कॅच होत आहे ना त्याचे प्रसाद त्या कर्मामध्ये जसा डायला होता ना, इस थप्पड के गुंज की गुंज तुम्ही सुनाई देगी राणा, तसं एकाचं फ्रस्ट्रेशन, मग ते फ्रस्ट्रेशन त्यांनी समोरच्यावर टाकलं की ते बुमरँग सारखं त्याच्यावरून फ्रस्ट्रेशन, मग त्याचं फ्रस्ट्रेशन आपल्यावर येणार, मग तो घरी गेला ऑफिसमधून की तो घरी बायकोवर फ्रस्ट्रेशन काढणार, मग बायको ते हातात पोट्टं लागलं की त्याच्यावर फ्रस्ट्रेशन काढणार, मग ते पोट्टं जे ते बाहेर गेलं की त्याच्या मित्रमैत्रिणींवर फ्रस्ट्रेशन काढणार. हे जो ड्रामा चालू आहे ना, ये ड्रामा कहीं ना कहीं तो कुछ तो भी गलत हो रहा है. हु इज रिस्पॉन्सिबल एग्जैक्टली, व्हाट आर द कॉजेस एग्जैक्टली, क्योंकि कारण पता चलेंगे तो शायद उपाय पता चले. माझ्या दृष्टीने 3 कारण, हे सगळं फ्रस्ट्रेशन काय हे फिलिंग यायला जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है, माझ्या दृष्टीने 3 कारण. एक एक्सटर्नल, तुमच्या भोवतालचे लोक याला कुठेतरी कारणीभूत आहे, तुमच्या भोवतालची परिस्थिती कुठेतरी कारणीभूत आहे की तुम्हाला हे असं म्हणावं असं वाटलं, तुम्हाला काय किंवा मला काय. लेट मी डिक्लेअर दॅट आय एम नॉट 100% फ्री फ्रॉम दिस पर्टिक्युलर से इमोशन ऑर दिस सेंटिमेंट अँड दिस एक्सप्रेशन,
मेरा फ्रीक्वेंसी इंटेंसिटी शायद थोड़ा कम होगा, ये टॉपिक के ऊपर बोल बोल के शायद मैं थोड़ा दो बातें और अच्छी तरीके से समझाऊं। क्रोनोलॉजिकली मी 50 है म्हणून कदाचित मला काही गोष्टी अजून आकलन झाले असतील, पण इवन आय एम नॉट फ्री ऑफ दॅट फिलिंग अँड दॅट सेंटिमेंट ऑर दॅट एक्सप्रेशन। रेअरली काय होईना माझे तोंडून ते वाक्य करण होतं की बा जिंदगी मी ऐसा मेरे साथी क्यों, कशावरून हे काही होऊ शकतं। आणि मग हे येण्याची तीन कारणं, एक एक्सटर्नल, आपल्या भोवतालचे लोक हे असे सगळे, माझे पेरेंट तसे, माझं हे तसं, लग्न झाल्यानंतर म्हणणं माझी बायको तशी, तिकडे बायको, ते डबल वाक्य फिल्टर करून पुन्हा किंवा मॅग्निफाय करून वापरते भोंगा लावून की ते तर मी आहे म्हणून संसार चालू आहे। पोट्ट्यांचंही फिलिंग ते, सगळ्यांचं फिलिंग, कोणीतरी मी सोडून हे सगळे रिस्पॉन्सिबल, हे सगळे रिस्पॉन्सिबल। तो रिस्पॉन्सिबिलिटीचा रिझन नंबर एक एक्सटर्नल रिझन, मैं छोड़ के दुसरा कोई रिस्पॉन्सिबल। और कई बार होता भी है वैसे कि लिटरली दैट इज द कॉज, ब्लेम शिफ्टिंग नहीं है, फक्त ते कारण असते है। दुसरं जे आहे ते नॅचरली यू युअर सेल्फ आर रिस्पॉन्सिबल, म्हणजे आपण स्वतः त्याला जबाबदार असतो किंवा मला हे फिलिंग आलं जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है। आणि रिस्पॉन्सिबल कोण आहे तर मला असं वाटतं की बा काही काही असं असतं की मीच जिम्मेदार असतो। आणि तिसरं असं असतं की ना तर मी जबाबदार असतो, ना तर समोरचं कोणी जबाबदार असतं, ना तर कोणती हिंदी पिक्चरमध्ये जसा हिरो डायलॉग म्हणजे गळा काढून डायलॉग मारतो, हालात ने मुझे मजबूर कर दिया था कि उस वक्त मैं ऐसा डिसिजन लू वगैरे, तर तसं आपल्याला उघडत होते हिंदी पिक्चर पाहून 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 ती इमेज आपल्या डोक्यात, आपल्याला वाटायला लागतं की च्या मायाला हालात ने मेरे को भी मजबूर कर दिया। तर ते सो कॉल्ड हालात जे आहे बियॉन्ड मी अँड माय बिलवेड्स, बियॉन्ड मी अँड द सोसायटी, बियॉन्ड मी अँड माय सराउंडिंग, बियॉन्ड मी अँड माय रिलेटिव, समथिंग इज देअर, समथिंग समथिंग दॅट हॅपन्स एज अ इव्हेंट, और उसकी वजह से शायद हे फ्रस्ट्रेशन मेरे को आता है। मी म्हटलं तसं शिक्षणामध्ये हे फ्रस्ट्रेशन जसं कोणाला येऊ शकतं किंवा कसा मी नापास झालो काय झालं, जॉबमध्ये येऊ शकतं। बऱ्याच लोकांचं काय जॉबचं फ्रस्ट्रेशन फार सिम्पल आहे की आपल्याकडे शेती नाही आहे, नोकरी आपल्याला लागत नाही, इंडस्ट्री आपण टाकू शकत नाही आणि धंदा आपला चालत नाही, संपलं मग करतो काय आता, काहीच नाही, एका वाक्यात झालं पोस्टमार्टम त्याचा। आणि मग हे ऐसा जिंदगी में ऐसा मेरा कमाल आहे, कमाल आहे। मग बघा शेवटचा उपाय सांगतो तुला, भंडारे नाही का शेवटचा उपाय काय, भंडारे, धार्मिक भंडारे नाही का, धार्मिक भंडारे, सामाजिक भंडारे, माइंड यू राजकीय भंडारे, हो की नाही, भंडारा त्याच्यावर चालून घे, आज भंडारा उद्या गोंदिया चाल दे, हा आज लोकसभा उद्या विधानसभा चाल दे, भंडारे लागतात जायचं, आज हनुमान जयंती उद्या गोकुळाष्टमी परवा रामनवमी परवा संपत नाही ते चाल दे, गणपती आले आले 10 दिवस भंडारे, मुख्य कार्यक्रम गणेशोत्सव आता भंडारे, जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है। लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव काढला स्वराज्या माझा, तान गडबड करू नको, इतका ताळताण बोलू नको, ते गणेशोत्सव झाले ते जुने झाले, ते पुस्तकात शिल्लक आहे। आता फक्त मंडप लाइटिंग डेकोरेशन आहे की नाही, खपक्याच्या खपक्या मूर्त्या 15-15 फुटाच्या, 9 दिवस नुसतं झांचिक झांग झांचिक झांग, त्याच्यासमोर झिंगाट लागते, शांताबाई लागते, सगळं लागते, गणराज रंगी नाचतो वगैरे गेला, तो गेला जमाना, हे सगळं चालेल। आणि मग सगळ्यात महत्त्वाचा कार्यक्रम कोणता, बॉस कब आहे भंडारा, आपले नवरात्र तसे, आपले धार्मिक उत्सव तसे, आपले सामाजिक कार्यक्रमही तसे। एखाद्याला वाटलंच की सामाजिक कार्यक्रम करतोच भाई, सामाजिक कार्यकर्ता म्हणजे ते रण आणि वाळवंट म्हणतात की नाही भूगोलामध्ये, म्हणतात आमच्या कच्छचं रण आहे की नाही आपलं, मग रण म्हणजे काय बा, जो कोणे के काही किनारा होता समुद्र किनारा, तो आता वाळत वाळत चाला, थोडा ड्राईड एरिया झाला त्याचा, एरिड म्हणतो आपण तसा, म्हणून तो रण झाला। आणि रण हे उद्याचं वाळवंट असतं कारण ते अजून अजून ड्राय होत जाईल। तर सामाजिक कार्यकर्ता म्हणजे तो रण आहे सामाजिक कार्यकर्ता, तो पूर्वीचा किनारा म्हणजे पूर्वीचा कॉमन मॅन आहे तुमच्या वयासारखा, आणि तो भविष्यातला राजकीय कार्यकर्ता आहे। हा सामाजिक कार्यकर्ता त्याला म्हणतात, कॉमन मॅन जो या फंदात पडत नाही। पेपरमध्ये आपण वाचतो ना की काहीतरी एक बजेट झालं किंवा काय झालं, म्हणजे लगे रिॲक्शन किंवा तुम्हाला काय वाटलं अर्थसंकल्प कसा होता, तो इकॉनॉमिक्समध्ये नापास झाला असते त्याने विचारते अर्थसंकल्प कसा होता, मग तो सांगते अर्थसंकल्प, मला असं वाटतं की सरकारने हे अमके केले ढमके केले, बळीराजाचे कंबरडे मोडले, गृहिणींचे तंगडे तोडले, काय झालं सगळे ठरलेले वाक्य आहे, बजेट कोणते असले हेच होतं, दुसरं काय होतंय। आणि हे रिॲक्शन मग खाली कोण किंवा हे प्राध्यापक बा अर्थशास्त्र विभाग नागपूर काय जे असतील असं काहीतरी त्याचं डेसिग्नेशन लावतात। काही काही लोकांचे डेसिग्नेशन तुम्ही बघा सामाजिक कार्यकर्ते, ज्याचं माहीत नसते डेसिग्नेशन काय सामाजिक छापा ना
सामाजिक कार्यकर्ते, हाँ आजचे रण उद्याचे वाळवंट, आजचे आजचे सामाजिक कार्यकर्ते उद्याचे राजकीय पुढारी, है असे यही यही चल रहा है सब, यही चल रहा है, यही चल रहा है हर जगह, हर जगह जहाँ तहाँ, घरों में वही चल रहा है, इंस्टीट्यूशन में वही चल रहा है, ऑर्गेनाइजेशन में वही चल रहा है, ऑफिसेस में वही चल रहा है। परवा आजतकवाल्यांनी सगळे दाखवला, म्हणजे सगळेच काय चॅनलवाल्यांनी दाखवला, सगळ्या ऑफिसेसमध्ये सगळ्यांचं कॉमन फिलिंग आहे। का बा तुमचं ऑफिस काय म्हणतो, बॉस कसा काय, बॉस ते तर मी आहे की ऑफिस चालू राहिलं, बॉस तुम्हाला सांगतो, तुम्हाला म्हणून सांगतो, बाजूल्या पत्र समजत नाही बॉसला, मग ते स्टँडर्ड वाक्य निघतं, बॉस इज ऑलवेज फुल, बॉस इज ऑलवेज फुल, सेकंड हाफ पार्ट एव्हरीबडी वॉन्ट्स टू बिकम ए बॉस। वा माझ्या बॉसला काहीच समजत नाही, मला बॉस व्हायचा आहे, हो तू बॉस, म्हणजे तू ज्यांचा बॉस असतील ते लोक हेच म्हणतील माय बॉस इज फुल। 95% आकडा आहे परवा, 95% भारतातल्या सरकारी खासगी आणि आस्थापनांमधल्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींचा हा सर्वे मी सांगतो ऑफिशियली, 95% हा आकडा आहे की त्या लोकांचं म्हणणं आहे की आमच्या बॉसला आमच्यापेक्षा जास्त कळतच नाही। त्यातल्या 47% लोकांना वाटतं की आमच्या बॉसला कधीच आमच्यापेक्षा जास्त कळत नाही, 48 लोक थोडे बरे आहेत ते म्हणतात कधी कधी चुकून कळून जातं बॉसला चांगलं। मला कळतच नाही की या बॉसला ज्यांनी बॉस केलं तो महाबॉस किती होपलेस असला पाहिजे की 95% कर्मचारी घोषित करत आहेत की आमच्या बॉसला काही समजत नाही, याला बॉस केलंच कोणी, कुठेतरी काहीतरी चुकतंय ना, कुठेतरी काहीतरी चुकतं ना। 95% एम्प्लॉईज अगर बोल रहे की मेरा बॉस जो है वो सही नाही आहे या उससे तो ज्यादा मेरे को समजता, तर त्याची बिलॉंगिंगनेस टुवर्ड द इन्स्टिट्यूशन किंवा ऑर्गनायझेशन किंवा त्याची डिवोशन टुवर्ड्स हिज वर्क काय असेल, मग आपली ओव्हरऑल एफिशियन्सी वर्किंग एफिशियन्सी काय असणार। मला काहीतरी काम सांगितलं माझ्या बॉसनी, बेसिकली माझं वाक्य, मी केबिनमध्ये घुसलो बॉसच्या बाहेर आलो, मग माझ्या बाजूचा माझा कलीग की रे क्या हुआ, क्या बोलता, क्या बोलता, क्या बोलता, समोर आला ना शेपूट घालतो बॉस, समोर आला शेपूट, येस सर, येस सर, येस सर, येस, तो रूल आहे गव्हर्नमेंट ऑफिसचा, जो झेले सो निहाल बाकी सच्चिरे अकाल, नाही का, नाही का। और ये कहीं ना कहीं तो आए ना फ्रंट पे, ये कहीं ना कहीं तो हो ना पता लोगों को, कहीं ना कहीं तो कोई सोचे ना कि ये क्यों, आई एम नॉट वर्किंग इन द गवर्नमेंट डिपार्टमेंट, थैंक गॉड दैट नॉट आई एम से बॉस ऑफ एनीवन, गधा बन के करना क्या है। पर मैं ऐसा क्या क्या बोल रहा था, बॉस क्या बोल रहा था, और ऐसा अरे क्या है तेरे को तो मालूम है बॉस क्या बोलेगा, काही सांगत रहते ते काही सांगत राहते, तू त्याच्यापेक्षा भक्तच काही करत राहतो, तर ते खाते कसे चालतात आणि डिपार्टमेंट कसे चालतात आणि तिकडे अच्छे दिन कब आएंगे, बेकारच मामला यार, कितने सालों के बाद ऐसा हुआ है ना, मेरे लिए हुआ, आई एम टॉकिंग फॉर मी मायसेल्फ, मेरे लिए ऐसा हुआ ना कि कितने सालों के बाद मेरे को ऐसा अंदर से फीलिंग आ रहा है जब से मोदी पंतप्रधान झाले वा, तेव्हा मला सुद्धा असं फिलिंग होतं, डॉक्टर कलाम राष्ट्रपती तेव्हा मला ते फिलिंग होतं आणि तेव्हा कदाचित डबल ॲग्रेटर, आय एम नॉट टॉकिंग ॲट ऑल पॉलिटिकली, ते मला फिलिंग होतं की बा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी आणि राष्ट्रपती डॉक्टर कलाम, या मला ह्याच्यापेक्षा काय झाला आपला देश खतरनाक, क्या कॉम्बिनेशन आहे बॉस, ऐसे लोक इतने बडे पोस्ट के ऊपर, मग आता बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा फिलिंग आलं की नाही, मला आलं आय एम नॉट ॲट ऑल काय फॉलोअर ऑफ एनी पॉलिटिकल पार्टी, मी ॲज अ पर्सन मोदींचा फॅन आहे, तो माणूस किती काम करतो याच्याकरता फॅन आहे, तो दिवसभराचे कार्यक्रम करून रात्री 11:30 बंगलोरला इस्रोमध्ये जाऊ शकतो, तो ते चांद्रयान उडत आहे किंवा त्या दिवशीचं जे आपलं चांद्रयान मिशन 2 होतं त्याच्यावर तिथे जाऊ शकतो, तो सायंटिस्टशी बोलू शकतो, त्यांची हौसला अफजाई करू शकतो, ही कॅन सिट देअर ॲज अ कॉमन मॅन नॉट डिस्टर्बिंग एनी सायंटिस्ट, तो तिथे बसू शकतो, स्वतःचा रुतबा सोडून बसू शकतो, आहे ना, पॉलिटिकल कोणतेही पोर्टफोलिओ जे आहे ते बाजूला सारून तो बसू शकतो, मग काहीतरी चुकून मिसॅप झाला तो ते इस्रोचे डायरेक्टर जे आहे ते चालत आले, तो त्याची हौसला अफजाई पण करू शकतो, त्याचं सांत्वनही करू शकतो, मग तो 1:45, 1:15 मोदी तिथेच होते 100%। मी टीव्ही बघत होतो ना, मी म्हणजे आम्ही पूर्ण फॅमिली आमची टीव्ही बघत होतो, मग आता याच्यामध्ये केव्हा तुम्ही काय पाहत होता टीव्ही, अरे कमाल आहे, अरे चांद्रयान 2 आहे, जर ते झालं सक्सेसफुल, समजा दुर्दैवाने झालं नाही, ते झालं असं सक्सेसफुल, तर इंडिया वुड हॅव बिकम फर्स्ट कंट्री ना,
त्या साईडला मुंच उतरणारा आपण पहिले आपण वर्ल्ड कप जिंकतो तर आपण वर्ल्ड कपची मॅच पाहायला पाहिजे. पी व्ही सिंधू ऑलिम्पिक्समध्ये खेळते आहे आणि कॅरोलिना मरीनची फायनल राऊंड ती हरते आहे हे बघूनही आपल्याला माझं म्हणणं डोळ्यात पाणी आलं पाहिजे ना. काल व्याख्यान संपल्यानंतर कोणी मला विचारलं की तुमच्या डोळ्यात खरंच पाणी आलं की तुम्ही नाटक करत होते. जिंदगी में है साथ तेरे साथ क्यों होता है. मेरे साथ नाही मी तेरी बात कर रहा हूं. बरं समजा मी तर पहिले सांगितलं की मी परफॉर्मर म्हणून उभा होतो. आता उद्या इथे नाटक झालं किंवा आज नाटक झालं है ना दुपारी इथे समजा उद्या नटसम्राट झालं जे कोणी काम करत असतील समजा काय नाना पाटेकर किंवा जे कोणी तर ते त्या भूमिकेत गेले आणि त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं तर मग त्यांना आवडतं की बा क्या वगैरे बहुत ही नौटंकी कर रहा है और कमाल है कमाल इज आर्टिस्ट इज परफॉर्मर ही स्टँडिंग देर एज अ परफॉर्मर. आणि समजा मी तर परफॉर्मर आहे मी आर्टिस्ट आहे म्हणूनही उभा आहे. मी काल सांगितलं होतं पहिलंच वाक्य हे की मी आर्टिस्ट किंवा परफॉर्मर म्हणूनच उभा इथे फक्त व्याख्याता म्हणून नाहीच आहे. पण अरे समोर बसलेल्यांचे काही लोकांचे आलं ते काय आलं मग ते का आलं क्या वो भी नाटक आहे. आणि मग पी व्ही सिंधू आणि कॅरोलिना मरीनची मॅच जेव्हा चालू होती ना तेव्हा संध्याकाळी मॅच ती सुरू झाली आणि ती माझ्या छोट्या पोरांच्या ट्युशनची वेळ होती. 8-9-10 माझी बॅच संध्याकाळी 7:30 ते 8:30 असते तर बॅच कॉल अप करून सगळे पोट्टे एका हॉलमध्ये बसून आम्ही प्रोजेक्टरवर टी व्ही लावून ती मॅच पाहिली आणि ती मॅच पाहिली. एक राऊंड म्हणजे एक गेम झाला तो पी व्ही सिंधू जिंकली. तुम्हाला आठवत असेल पहिला गेम सिंधू जिंकली मग नेमके 8:30 पेरेंट्स खाली आले मुलांना घ्यायला मग पोरं घरी गेले आम्ही घरी आलो पुढचे 2 गेम सिंधू हरली. मला आजही वाटतं चेअरिंग कमी पडला. माझं फिलिंग आहे पोरांची माझं दुसऱ्याशी बोलणं झालं की यार आपण जर 10 वाजेपर्यंत पाहिली असती ना मॅच तर आपण जिंकलो असतो बास. मालूम आहे मेरे को की हे सुपरस्टिशियस फिलिंग आहे मगर मेरा मानना है की कहीं कहीं ऐसी सुपरस्टिशन भी हो जिससे अगली जनरेशन के लिए कोई लाभ या कोई बेनिफिट मिलेगा तो क्या हर्ज आहे यार क्या हर्ज आहे. अरे ते पोट्टे जिंदगी दिसणार नाही ना ते पोट्टे जिंदगी दिस. मी 83 वर्ल्ड कप रेडिओवर जेव्हा ऐकला माझ्या घराच्या समोर एक पूल होता कलवर्ट असतं की तिथे पूल आणि तो ट्रान्झिस्टर होता टी व्ही नव्हत्या ते रेडिओ लावून आम्ही मी माझा भाऊ माझे सगळे मित्र ऐकत होतो आणि तिथे ते जिंकले ते माझ्या जे लक्षात आहे ना कुठेतरी होतं ना त्याने की कुठेतरी काहीतरी तुमच्या हातात ते तुमचे फ्रेंडशिप बँड जसे असतात लहान पोरांच्या हातात जसे ते नाही का मण्यांचे बँड बांधतात है ना छोटे छोटे काळ्या किंवा मण्यांचे दृष्ट लागू नये म्हणून ते बांधतात ते जसं आहे ना ते तसं आहे ना ये कहीं ना कहीं मेरे हाथ में जड़ा जाएगा कि यार बॉस आई बिलोंग टू कंट्री ना आई बिलोंग टू माय स्टेट आई बिलोंग टू माय लैंग्वेज आई बिलोंग टू माय एवरीथिंग यार आई बिलोंग टू माय कल्चर आई बिलोंग टू माय ऑर्गनाइजेशन आई बिलोंग टू माय कंपनी आई बिलोंग टू माय ओन एंटरप्राइज आई बिलोंग टू माय फैमिली. ये बिलोंगिंगनेस नहीं रहेगा तो क्या मालूम है कितना सारा चाहे जितना सारा ऊपर चढ़ जाए कोई पेड़ जब जड़ जड़ से जब सारा खोखला है ना तो ज्यादा देर तक टिकेगा नहीं ना बॉस. किती उंच वाढलं झाड तुझं जेव्हा मुळं तुझी खालीची उरत नाही ना तेव्हा त्या उंच वाढलेल्या झाडाला अर्थ उरत नाही ना. आणि मग ही जड जी आपण ती जी घालवून बसतोय ना हळूहळू की मला कशाची काही घेणं देणं नाही माझी पाळामुळं माझी संस्कृती माझी मुळं कुठून कुठून मी आलो कुठून फ्रॉम व्हेअर आय ओरिजिनेट ॲज अ माय फॅमिली आय एम मेंबर ऑफ माय फॅमिली तो मेरे फॅमिली की जड़े क्या है मेरे रिलेटिव्स की जड़े क्या है माझा बाप कोण माझी आई कोण माझी आत्या कोण माझे काका कोण माझं कोण काय माझा भाऊ कोण माझी ताई कोण जे दे कोणी हे ही माझी जड आहे ना मी मानतो असं मी मानतो. आणि ही जड जोपर्यंत माझी मौजूद आहे ना तोपर्यंत तुम्हाला माहिती असतं ना सारा दुष्काळ जरी पडला ना किती बा 25% बिलो ॲव्हरेज काय बिलो सर यावर्षी तर उलट आहे पण समजा 25% बिलो ॲव्हरेज सरासरीच्या पेक्षा इतका कमी पाऊस पडला प्रचंड दुष्काळ पसरला आहे काय होतं माहीत आहे अशा दुष्काळात जास्तीत जास्त ते झाडं जे आहेत ना ते पानं त्याच्या वळून जातात फांद्या वाळतात त्याच्या ज्या झाडाची मुळं खोल गेलेली असतात ना माहीत आहे ना काय होतं 4-6 महिने के बाद फिर वसंत ऋतू आएगा त्या झाडाला पुन्हा पालवी फुटते ते झाड तसंच बरतं. दुष्काळाच्या या तडाख्यानंतरही झाडाला पालवी फुटायला आवश्यक असतात ती त्याची मुळं. तर फिर कोणी हे नाही सोचेगा की पेड की हाईट कितना इतका वाढला एरंडासारखा 200 फूट असा कसा मेला तू का मेला तू 200 फुटाचा होता का 5 फुटाचा हे नाही महत्वाचं तुझी मुळं नव्हती ना तुझी मुळंच कटलेली होती खालून. हायड्रोपोनिक्सचा जमाना आहे माहिती आहे ॲग्रिकल्चर विदाउट सॉइल मिट्टी नाही चाहिए क्या ॲग्रिकल्चर की बात करते अगर अगर फलाना मीडियम अमकं काढलं टमकं काढलं
विदाउट सॉइल ही सारा पेड़ उगा देंगे, है ना। आई एम नॉट अगेंस्ट एनी डेवलपमेंट ऑफ साइंस, बिल्कुल पक्का, पर थीमेटिक तौर पे अगर मैं देखता हूँ तो ये बिल्कुल रियलिटी है ना, कि जिस पेड़ की जड़ें ही कट चुकी है त्याला तुम्ही पाणी खत काय घालता है, नाही ना ते वाढणार नाही आहे, दॅट इज नॉट गोइंग टू बी फ्लॉवरिंग प्लांट, दॅट इज नॉट गोइंग टू सप्लाय यू द फ्रूट्स अँड द शेल्टर अँड घरंदे बनाएंगे पंछी, ये होगा वो होगा सब ख्वाब। और ये हर जगह हो रहा है, अपने अपने घरों से शुरुआत करेंगे तो भी ये दिख रहा है कि कहीं ना कहीं ये हो रहा है, और स्कूलों में जाएंगे ऑर्गेनाइजेशन में जाएंगे तो भी हो रहा है, हर जिंदगी के इंपॉर्टेंट पड़ाव के ऊपर यह हो रहा है। और फिर लोग फ्रस्ट्रेट कॉकरोच जैसे इधर उधर रास्ते के ऊपर भटकते भटकते पूछेंगे एक दूसरे को या फिर खुद को कि जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों हो रहा है। आदमी को आदमी का पहचान नहीं है, लोग को एकमेकाना ओळखतील की नाही काही गॅरंटी नाही आहे, म्हणजे ओळखतात ते तसे, पण पुन्हा ते म्हटलं की लोग एक दूसरे को पहचानते है कि जानते है सिर्फ, जानना और पहचानना इसमें भी तो फर्क है, कारण मी कोणाला माझं मूळच मानत नाही तर त्यांनी मला जान लगा आणि पहचान लगाय काय घेणं देणं आहे, एव्हरीथिंग इज अंडर द फॉर्मॅलिटीज अंडर द प्रोटोकॉल, हॅलो हाय कोणी दिसलं बेटा गुड मॉर्निंग म्हणावं, काकांना गुड मॉर्निंग म्हटलं का, काकांना गुड मॉर्निंग म्हणतात आजकाल बरं, नमस्कार नाही करत काकांना, वाकायची सवय नाही राहिली ना, आणि वाकायची थिमॅटिकली सवय नाही राहिली। मी आत्ता पाहिलं योगायोगानी म्हणजे शी इज ऑल अ बिग नेम, आय डोंट वॉन्ट टू क्लेम एनिथिंग अबाउट माय रिलेशनशिप विथ हर, बट शी इज ऑल अ बिग आर्टिस्ट, वो उसके लड़की को ये जो एंकरिंग कर रही थी ना उसको मिलने के लिए उसकी माँ आई, शी इज ऑल ग्रेट परफॉर्मर इन सेम म्यूजिक, तो वो उसको कोई मैसेज देने के लिए आई, वो वहाँ से जब इधर आई ना तो वो थे पहले स्टेज लाते, ती परफॉर्म करत नव्हती आज, हाँ आपण ज्या प्लॅटफॉर्मवर परफॉर्म करतो त्या प्लॅटफॉर्मचा रिस्पेक्ट आहे, हाँ आपण जे शिकलो त्या कलेकरता आणि त्या कलेला ज्यांनी आपल्याला शिकवलं त्या गुरुकरता व्यक्त केलेला, हाँ तो रिस्पेक्ट आहे, आणि तो रिस्पेक्ट जोपर्यंत शाबूत आहे तोपर्यंत ती आर्टिस्ट तिचं आर्टिस्ट पण जे आहे हे शाबूत राहणार आहे, नाही तर मग कोण कोण हा कोण काहीच नाही, फक्त मी, हा काहीच नाही तो काहीच नाही तो काहीच नाही काहीच नाही, तुला तर माहिती आहे आपलं कसं आहे आपण, हो आणि हे सुरू झालं की जड कटली की तुझ्या फांद्या जोपर्यंत पाणी शोषलेलं आहे तोपर्यंत दोन चार घसाटे किंवा धुमारे त्याला फुटतील, आणि तू तुझ्या ज्या तार तंबोऱ्यामध्ये बोलतोय इगोच्या त्याच्यामध्ये हे क्लिअर झालेलं आहे की दॅट इज युअर टॉप, अँड नो मॅटर टू एक्सप्लेन द डिक्लाइन स्टार्ट्स ओनली आफ्टर टॉप। तो ये जड़े मजबूत रखने का काम जो है वो शायद ये कल्चर करता था, मैं था नहीं यूज करना चाहता, मैं यूज करना चाहता हूँ कि ये कल्चर करता है, आणि माझे प्रत्येकच आघाडीवर आहे। आपण अंधानुकरण करतोय का कुठे, जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों, काही काही लोक तर इतके बकाल झालेले आहे की चहा करायला गेलो मी आज, अरे कशाचं फ्रस्ट्रेशन, कारण ते इतकं डोक्यात बसलेलं आहे ना की छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बॉम्बस्फोट होतात की भाई असं झालं जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों, काय केलं मी आज, कधी नाही ते चहा करायला गेलो मी, चहा करायला गेलो गॅसवर पातळ ठेवलं पेटवला गॅस संपलेला, जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है, अरे कमाल आहे लोकांच्या घरचे काय सिलेंडर संपत नाही, आणि मग सिलेंडर होतो तर माचीसच नाही सापडली, लायटर खटक खटक करू लागू नये माचीसच नाही सापडू राहिली, जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों, मग चहा करायला घेतला तर चहा पत्ती संपलेली डबड्यातली, ती मोठं डबडं कुठे आहे हे मला माहीत नाही, हे असं कधी नाही ते चहा करायला गेलो इतकं हे असं फ्रस्ट्रेटिंग, जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों, कैसी मेरी बीवी, इतनी छोटी छोटी बातों की वो प्रिकॉशन नाही लिहिली, तू जी स्टोरी बोलला ती पूर्ण पुन्हा बोल, एक वाक्य मी त्यातलं फक्त हायलाइट करतो की हे काय झालं हे काय झालं, तू काय म्हणला की कधी नाही ते मी चहा करायला गेलो, आणि हे माझा अनुभव असा की जिंदगी में ऐसा मेरे साथ क्यों, तेच कारण आहे ना बावल्या तू कधी नाही ते चहा करतो की नाही म्हणून, हा तू जर माझ्यासारखा रोज चहा करत असता तर तू आज सिलेंडर गेला असतो, तुला माहिती आहे गॅलरीत दुसरं सिलेंडर आहे, तुझी जर माचीस गेली असती तुला माहिती आहे देवघराची ती दुसरी माचीस आहे, तुझा जर चहापत्ती संपली तुला माहिती आहे की डावीकडून दुसऱ्या कपाटात वरच्या खणामध्ये एक प्लास्टिकचा जार आहे त्याच्यामध्ये चहाची पत्ती असते, इतने छोटे काय केलं, सकाळी उठले त्याला कुठेतरी घाई होती त्याला कुठेतरी कॉलेजला जायचं होतं असं तसं, सकाळी उठला उठल्यानंतरची पहिली अर्जन्सी इमर्जन्सी खडखड खडखड पेपर उचलला गेला बाहेर जाऊन पेपर आणला बरं त्यांनी अंगणातला आणला पेपर गेला तो गेला ठोकला दरवाजा बंद, जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है, माय गॉड टावरिंग फ्रस्ट्रेशन से कितना छोटे छोटे लेवल तक के ये रोज के, मैं बोला ना कि कुछ कुछ लोगों को तो घंटे में दो बार फ्रस्ट्रेशन आता होगा कि जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों, इतना छोटे छोटे फ्रस्ट्रेशन, अरे सिंपल रूल है बाबा
सकाळी सगळ्यांनाच घाई असते, प्रत्येक जण आपापल्या घाईत असतो. तो तुझ्या आधीचा जो गेला त्याची टाइम ठरलेली, तू बरोबर 7 वाजता उठतो आणि खटकन घुसतो. तू जर उद्या तुझ्या अतिस्मार्ट मोबाईलमध्ये तू जर 6:55 अलार्म लावला, माझं म्हणणं 6:57 लाव, चल सेव टाईम, टाईम इज मनी. हा 6:57 खटकन पेपर उचल, 6:59 घुसला, तो 7 वाजता आला. आता त्याला म्हणून दे जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि या गोष्टींपासून फ्रस्ट्रेशन सुरू नाही होत, या गोष्टींवर फ्रस्ट्रेशन एंड होतं. याची सुरुवात कुठेतरी मी सांगितले त्या 6 फील्डमध्ये झालेली आहे. आयदर एज्युकेशन ऑर जॉब ऑर रिलेशन ऑर मॅरेज ऑर चिल्ड्रन अँड रिटायरमेंट, हे छे बेसिक आहे, बेसिक प्रॉब्लेम आहे. और यहां से जो बढते बढते जाएगा तर ते मग हळूहळू मला इतकं इंटेन्सिफाय होईल की प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी जिंदगी में ऐसा मेरे साथी. प्रेमात पडलो मी, कॉलेजमध्ये गेलो, मला कुठेतरी पोरगी आवडली, ठीक आहे, सगळ्यांनाच आवडते, तुला आवडली तर आम्हाला काय आवडल्या नव्हत्या. हा पण आता कसं झालं आहे, आता प्रेमात पडणं हे लिटरली प्रेमात पडणं झालं आहे. तो प्रेमात पडला, इतका बेकार पडला, कारण शब्द तसा आहे तो, फॉलिंग इन लव्ह बाबा, फॉलिंग नाही, लंबा झाला म्हणतू, पडला नाही. कारण जुन्या काळी काय होतं, प्रेमात पडायला थोडासा वेळ लागायचा रे, प्रेमात पडायला वेळ लागायचा. प्रेमात पडायला त्या पोरीला भेटणं, तिला ते कन्फेस करणं किंवा आजच्या भाषेत प्रपोज मारणं, काय भाषा, काय भाषा, तू तुझ्या प्रेयसीला प्रपोज मारून काय राहिला, प्रपोज ते काय दगड आहे की तू प्रपोज मारला. आणि तू जर प्रपोज मारला तिला तर ती कानपडतच मारते तुझ्या, एक क्लिअरच आहे. मग तू ब्रेकअप झाला तर बोंबा कशाला मारू राहिला, काय भाषा. मी काल बोललो आहे वृषाली आणि कर्ण किंवा सईबाई आणि शिवाजीवर, ऐक नाही, पण अशा प्रपोज मारला मग ते असं झालं तसं, तेव्हा इतकं नव्हतं ना फास्ट, ते हळूहळू होतं ना, नुसतीच आवडली आवडली किती दिवस, तर नुसतीच आवडली आवडली की नाही नक्की, हे नक्की नाही करत आहे. माझ्या वयाचे जे सगळे लोक आहेत ते याला दुजोरा देतील, त्यांचे ज्यांचे लव्ह मॅरेज असतात माझ्या वयाचे जे लोक आहेत त्यांची ओळख कधीची आहे, त्यांचं मॅरेज कधीची आहे, गॅप पाहणं. तुम्ही पोरगी पाहिली ती म्हणजे तुमची बायको सध्याची आहे ना, तुम्ही ती पाहिली कधी पहिल्यांदा, आणि तुमचं लग्न कधी झालं जरी लव्ह मॅरेज, गॅप खूप मोठी आहे ना, कन्सॉलिडेटेड रिलेशन आहे ना. हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने एक एक डायमेन्शन समजून घेत, का असे पडले नाही आहे ना पाय घसरून. लव्ह इट फर्स्ट साईट, मैंने उसको देखा मेरी घंटी बज गई. अरे तुम्ही काय सायंटिफिक फिलिंग वाले लोक आहेत, मग तुम्ही हे असे रिलेशन इतक्या फास्ट असे बिल्ड करता, आणि जितक्या फास्ट बिल्ड होतात तितक्याच फास्ट मग गेले, कार्य कसं जुनं झालं म्हणते. मग हे टी व्ही सिरियल आपलं याचं रिफ्लेक्शन आहे. मी टी व्ही सिरियल फार क्वचित पाहतो, म्हणजे अशा सिरियल ज्या आहेत त्या मी फार क्वचित पाहतो. माझा टी व्हीचा टाईम वेगळा आहे आणि माझा टी व्हीचा चॉईस वेगळा आहे. पण मी एखाद दिवशी चुकून घरी लवकर, मग ते काहीतरी चालू होतं, ते काय हे दिया परदेश पासून दे दे काय असेल आत्ता लेटेस्टपर्यंत सगळं, तर त्याच्यात मी चुकून की बा आता बायको टी व्ही पाहते, आपला आपण थोडंसं इंटरेस्ट दाखवला पाहिजे. आता मला इतक्या वर्षांनी आलेला शहाणपण आहे, आय वॉन्ट बोस्ट की मी फारच आधीपासूनच इतका छान होतो वगैरे, पण मग मी इथे बायकोवर बरं वाटतं म्हणून बसतो, थोडंसं पाहतो की काका ही असं ही असं का बोलते याच्याशी. इथं बायकोवर बायको क्षुद्र बुद्धीने पाहते माझ्याकडे की हा माणूस याला लोक ज्ञानी का समजतात, हा कॉम्पिटेटिव्ह का एक्झाम पत्र गाईड करत असेल, याला साधं माहीत नाही की यांचा डायव्हर्स होऊन 4 महिने झाले. ती मला सांगते की अरे बाबा ते काय म्हणजे क्षुद्र प्राण्या, किती तू हलकट आहे म्हणजे नीच प्रवृत्तीचा, तुला काय समजले हे असं आहे आणि मी तुझ्या ज्ञानात. त्या बायकोला जर हे फिलिंग असेल की फडके अकॅडमी तर माझ्यामुळे चालू आहे, तर चुकीचं कुठे आहे, फॉस इज ऑलवेज फुल, घरी दाही सगळीच कडे बॉस इज ऑलवेज फुल अँड आय वॉन्ट टू बिकम द बॉस. ओके ओके, मग ते टी व्ही सिरियल मध्ये दिसतंय ना, क्या बोलते, सिरियल के या सिनेमा के कहानी से रियालिटी का लाइफ चलता है. कैसे कि रियालिटी के लाइफ में जो कहानियां बनती उसके ऊपर से फिल्में बनती है, साइकिल है ना, कहीं ना कहीं साइकिल है ना. जो इधर हो रहा है वो कोई ऑथर उठा रहा है ना, जो सोसायटी में दिख रहा है वो कही लेखक उठा रहा है ना, जर्म वहां से आया ना. लोकांना आवडलं तर पाहिजे ते, सध्याचा ट्रेंड काय, जसं कॉस्ट्युम असतं की सध्याचा ट्रेंड काय, तसं ना, तसं मग तो जसा ट्रेंड आहे तसा बिहेवियरचा ट्रेंड आहे, लेखक बरोबर हेतो ना की सध्याच्या ह्याच्यात हे असं असतं. मग हा ट्रेंड दाखवा आता, कबीर सिंग उदाहरणार्थ किंवा चिचोरे आहे, हा डर्टी पिक्चर पासून समजा एक म्हणजे हा मर्डर जे काय,
मग हा ट्रेंड आला कुठून? हा सोसायटीमधून लेखकांनी उचलला. तो सोसायटीमध्ये कोणीतरी फॉलो केला, तो लेखकांनी तिथून उचलला, तो त्यांनी त्याच्या स्टोरीत टाकला, तो सिरियलमध्ये किंवा फिल्मोमे वो चला गया. और वो सिरियल और फिल्में जो देखेंगे वहां से वो कॉपी करेंगे और अपने घर लेके जाएंगे सब लोग. सायकल आणि मग हळूहळू याच्यात आपण काही चुकीचं करतोय असंही कोणाला वाटणार नाही. ऐसेही होत आहे, असंच आहे. नवीन जनरेशनला असंच होत आहे की बा आता आपण लग्न करू. मग आपण लग्न करू तर मग आता समजा एका पोराने एका पुरील म्हटलं की आता मला असं वाटतं की बा आय एम इन लव विथ यू, आणि तुला असं वाटलं की यू आर इन लव विथ मी. मग आता आपण लेटस गो इन टू की आय एंटर इन टू द मॅरेज. एंटर म्हणजे काय? कपाट आहे रे. हां, लेटस एंटर इन टू द मॅरेज. मग एंटर इन टू द मॅरेज गेले बा मॅरेज. मग ते की बा तुझं आधीचं पूर्व आयुष्य काय, तुझं पास्ट लाईफ. मग हा म्हणतो की बा टू सिरियस गर्लफ्रेंड्स. ती म्हणते की बा थ्री सिरियस बॉयफ्रेंड्स. होतं ना हे दिल धडकणे तो मध्ये होतं ना हे होतं ना हे. आणि ते ॲक्सेप्ट करून टाकलं त्यांनी की येस. उद्या जर एखादा राहिला की नो सिरियस गर्लफ्रेंड, तर ती पोट्टी त्याच्यावर डाऊट गेली की अच्छा नो गर्लफ्रेंड, हाऊ कॅन इट हॅपन, प्रॉब्लेम. जिथे राणा प्रताप आणि शिवाजी पृथ्वीराज चौहानाच्या या देशामध्ये काही वाक्य पूर्ण करत नाही मी, कशाला इतक्या चिल्लर गोष्टी करता इतक्या मोठे लोक वापरू, आहे की नाही. किंवा पुरुषार्थाची आयडिया काहीच. म्हणजे मग सगळ्यात जास्त पुरुषार्थ त्यांनी गाजवला कॉलेजमध्ये. त्याला 13 होत्या. बापरे बापरे, पंचारती ओळ तुमचं सांगत केलं पाहिजे, है ना, वेशीवर गावाच्या किंवा काय बर्डी चौकात. की बापरे यांना 13 होत्या. मग उद्या रेकॉर्ड तळत कोणी दिली 14.5 होत्या. या साडे कशा काय असतात? साडे म्हणजे फक्त ते 1/2 असतं ना रे. हां 14, हां ॲग्रीमेंटवाले अर्ध जे आहे ते 1/2. आणि ही नवीन जनरेशनची भाषा आहे, दे ॲक्सेप्टेड इट. आता याच्यातून ते लग्न होईल तर या 14 कोण कधी पलटी येईल मारल काही गॅरंटी नाही ना. मग तुझ्या व्हॉट्सअपवर तिचे कोणाचे मेसेज दिसले मला सकाळी गुड मॉर्निंगचा गुलदस्ता कोणी पाठवला, अरे 1000 गुलदस्ते येतात काय, तू काय गुलदस्ता घेऊन बसली, काही विश्वास नावाची गोष्ट नवऱ्यावर स्वतःच्या किंवा बायकोवर स्वतःच्या, ती नाहीच. माझा विश्वास कोणावर नाही, माझ्यावर कोणाचा विश्वास नाही, तर मी कोणावर विश्वास टाकू? ऑफिसमध्ये माझ्यावर कोणी विश्वास टाकत नाही, ऑफिसमध्ये मी कोणावर विश्वास टाकू अशी परिस्थिती नाही. मग तिथला तो जर मी घेऊन घरी येतो की हे कोणाचं व्हॉट्सअप, हे काय, हे असं तसं येऊ त्यू, डिपेंडन्सी तर कोणाचीच नाही. कोणावर कोण किसके ऊपर डिपेंडंट आहे? हर किसी को अपना अपना इकॉनॉमी. बायांना त्यांचे त्यांचे पगार आहेत, आहे की नाही. माणसांना त्यांचं त्यांचं इन्कम आहे नॅचरली. मग डिपेंडन्सी कशाची डिपेंडन्सी? नवऱ्याची बायकोवर आणि बायकोची नवऱ्यावर डिपेंडन्सी कशाची डिपेंडन्सी? फिजिकल प्रॉक्सिमिटीची, फिजिकल रिलेशनशिपची डिपेंडन्सी नाहीच आहे. आय हॅव गॉट 14.5 ॲट हँड. त्यातले सबस्टिट्यूट कुठेतरी अल्टरनेटिव्ह. यथा काष्टमचं काष्टमचं दोन हंडक्यांची होते भेट सागरात. काय ओंडके, काय सागर, काय भेट, कुठले संदर्भ, कुठे चालले आहेत, आहे की नाही. ती आलं माझ्या आयुष्यात, ती पुन्हा आली, आता काय करू, आली का आता काय सांगू मी तुला, मजा कर म्हणू काय म्हणू. आणि मग हे आलं म्हणून तो तमाशा झाला. मग तमाशा झाला तर डायव्होर्स, व्हेरी कॉमन वर्ड, व्हेरी कॉमन वर्ड. अरे इतना कॉमन क्यों है, इतना कॉमन क्यों है? ये फ्रस्ट्रेटिंग नहीं है, ये फ्रस्ट्रेटिंग नहीं है. मैं मानता हूं कि डायवोर्स के पीछे भी कोई 7 वैलिड रीजन है जिसके ऊपर से आपको लीगली डायवोर्स मिलेगा. मगर अर्धे डायवोर्स अशे रे कि याच्यामध्ये या 7 एक ही लीगल कारण नहीं है. तू टीव्हीच का पाहते आणि तू हाच मोबाईल का वापरते आणि तू मला शॉपिंगच का नाही करू देत आणि तुला काय म्हणूया काय स्वयंपाकच नाही करतायत आणि तू ती बाहेरच्या ड्रॉइंग हॉलमध्ये धूळ कशी साचू देते? ड्रायव्हरचे कारण आहे आहेत आहेत. मी थिअरी नाही, मी प्रॅक्टिकलच बोलतोय माझ्या काउन्सिलिंगच्या केसेसमधून की याच्यामुळे ड्रायव्हर्स होत आहेत. आपला आपल्या बापाशी 100% कधीच पटलं नाही सगळ्यांचं. दॅट इज कॉल्ड जनरेशन गॅप. आपला आपल्या आईशी 100% कधीच पटत नाही, पुन्हा तेच. किंवा पेरेंट्स जनरेशन गॅप. आपला आपल्या भावाशी कुठे 100% थोडी ना पटतं, ते फार रेअर आहे. ते शेवडण करणं कालचे जे चालले होते ते, बाकीचं जे आहे ते कुठेतरी काहीतरी डिफरन्सेस असतात. आपलं कोणाशी 100% पटतं? कोणाशीच नाही पटत. आपलं आपल्या मुलांची तरी पटतं का 100%? उगीच चोरून हो म्हणू नका, मी तुमच्या पोरांना विचारीन. म्हणजे जे माझ्या वयाचे आहेत त्यांना नाही पटत ना. पण लफडं काय माहितीये का, म्हणजे चांगल्या अर्थाने लफडं, की यांच्यापैकी कोणापासून डायव्हर्स नाही घेतात आपल्याला.
किंवा माझं माझ्या बाबाशी पटत नाही का समजतो हा म्हातारा स्वतःला डायव्होर्सच घेतो द्या. हे होत नाही आणि हे होत नाही हे पक्क माहीत असल्यामुळे मी माझ्या बाबाशी पॅचअप करतो. मी माझ्या बाबाशी पॅचअप करतो. मी मला मेंड करतो, बापाला मेंड करण्याचा प्रयत्न करतो. काहीतरी होईल, काहीतरी होईल. विथ सर्टन डिफरन्सेस बट वी विल लिव्ह टुगेदर. इथे ती प्रोव्हिजन आहे ना, प्रोव्हिजन आहे म्हटल्यानंतर लगेच फायदा घेतलाच गेला पाहिजे. जशी काही सरकारी योजना आहे किंवा येस येस यू कॅन गो फॉर दिस ऑप्शन, दिस ऑप्शन इज ओपन, लाईफलाईन नंबर एक खुली आहे आपके लिए. तो क्या आप उसके साथ जाना चाहेंगे की लगेच वकिलाला फोन करते कब कन ये है. इसलिए वो किसके लिए रखा है, मैं बोला ना कि लीगली जो सात व्हॅलिड रिझन आहे उसके लिए. आणि मग हे की लोकांच्या मेंटॅलिटीजमध्ये काही काही दोष असतात म्हणूनही ते हे प्रश्न कॅच करतात की जिंदगी मैं ऐसा मेरे साथी क्यों. अत्यंत महत्वाची मेंटॅलिटी की कोणाचंही यश चांगल्या भावनेनी न पाहता येणं. कोणाविषयी काही आलं तर पहिली रिॲक्शन हा फिरस नाही क्या, तर काही सांगितलं की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, हा असं केला, तो तसं केला, हा फॉरेनला गेला, हे अमकं हा फिरस मी क्या. म्हणजे तुला माहीत नाही मी कसा आहे. ते तर माझं दुर्दैव, जिंदगी मी असा मेरे साथ क्यों म्हणून मी तर हा नाही तर मी तर बापा डोनाल्ड ट्रम्पच्या बाजूची खुर्ची माझी होती आहे की नाही. मग हे झळफळाट झळफळाट तळफळाट तळफळाट ॲबिलिटी असेल तर तुला काही मिळेलही. ती ॲबिलिटी जेवढी आहे मेकिंग द मोस्ट ऑफ युअर सेल्फ. अपने औकात जहां तक पेड़ पेड़ के हाइट से बढ़ेगा ना, वो तो बीच के ऊपर निर्भर करेगा ना. ताळाचं झाड ताळासारखं वाढतं तर सदाफुलीचं झाड सदाफुलीसारखं वाढल. नारळाच्या झाडाची उंची ही काय बोराच्या झाडाला कशी पकडता येईल. आणि उंची कोणाची किती झाली तर फळं तर बोराल बोरच येतील ना की आंबे येतील. मग आपलं आपलं झाड आहे यार, आपली आपली औकात आहे, आपली आपली कॅपॅसिटी आहे, आपले आपले लिमिटेशन्स आहे, आपले आपले फायदेही आहे, आपले आपले तोटेही आहे. पण ते ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी राहिली आहे का, तडफडाट तडफडाट नुसता. कोणाचं काही चांगलं झालेलं न पाहता येणं हे त्या फ्रस्ट्रेशनचं मूळ कारण आहे. जिंदगी मी असा मेरे साथी क्यों. शहाजहाननी ताजमहाल बांधला, शहाजहाननी ताजमहाल बांधला बांधला बांध अरे ते जगद्विख्यात आहे. मला काही या विषयावर बोलायचं नाही की ते हिंदू काय हे होतं का, आर्किटेक्चर होतं का, नमकं होतं का, ढमकं होतं. अरे शहाजहाननी ताजमहाल बांधला. ताजमहाल आज वंडर ऑफ द वर्ल्डमध्ये जगातले लोक भारताला जे ओळखतात ते ताजमहालवरून अजिंठ्यावरून किंवा वेरूळवरून ओळखतात की नाही. मग आपल्या दृष्टीने हे इतकं मोठं महत्त्वाचं ऐतिहासिक किंवा सांस्कृतिक हा वारसा आहे की नाही. मग आता तो ताजमहाल शहाजहाननी बांधला याच्यावरून जळफाट करणारे लोक आहे, याच्यावरून जळफाट करणारे लोक आहे, तो जळफाट एक्सप्रेशनमध्ये टाकणारे लोक आहे. क्यों इतने चर्चे हो शाहजहान के, क्यों इतने चर्चे हो शाहजहान के, ताजमहल तो हम भी बना दे. क्यों इतने चर्चे हो शाहजहान के, ये तो तकदीर की बात होती है. और बाप रे, और 6.5 वर्ष त्यांनी इतके लाख कोटी रुपये टाकून तो ताजमहल बांधला, तकदीर आहे का बावले. हे त्याचे कॉन्शियस एफर्ट होते ना, ही त्याची व्हिजन होती, हे त्याचं प्रेम होतं बायकोवरचं वगैरे वगैरे. मग क्यों बार बार इतने चर्चे हो शाहजहान की, ये तो तकदीर की बात होती है, ताजमहल तो हम भी बनाते हैं, मुमताज नहीं मिलती है. हा जुना शेर आहे, याला दाद फक्त नवीन लोकांनी दिली असेल. माझ्या जनरेशनचे कोणी ज्याला हसले नसतील, कारण हा 80 पासून चालू आहे. जेव्हा तुमचे जन्म नव्हते झाले मुलांनो, आम्ही जेव्हा तुमच्या वयात होतो मुलांनो तेव्हा हा शेर म्हणत होते. मग आम्ही जेव्हा तुमच्या वयाचे किंवा अजून मोठे झालो, नोकऱ्यांवर लागले लोक, आय टी कल्चर निघालं, हे निघालं, ते निघालं, असं तसं, तेव्हा लोक इतके कामात भिडले की शेर बदलला, जळफळाट नाही बदलला, जळफळाट नाही बदलला, शेर बदलला. क्यों इतने चर्चे हो शाहजहान के, ये तो तकदीर की बात होती है, ताजमहल तो हम भी बनाते, फुर्सत नाही मिळती आहे. आता नवीन जनरेशन आली, मगाशी मी म्हटलं ती 14.5 आली, या 14.5 जनरेशन करता पुन्हा शेर बदलला. क्यों इतने चर्चे बार बार उस शाहजहान के, ये तो तकदीर की बात होती है, ताजमहल तो हम भी बनाते, यहाँ मुमताज रोज बदलती है. चालला जमाना समोर चालला. शाहजहान तिथल्या तिथं, मुमताज तिथल्या तिथं, है ना, ते मॉन्युमेंट तिथल्या तिथं, ते दिव्य प्रेम तिथल्या तिथं, ते सिम्बॉलिझम तिथल्या तिथं. प्रत्येक ठिकाणी चांगल्या पवित्र प्रेमाला संगमरवराची उपमा देण्याची इंडियन कल्चरची काय म्हणूया काय पॅरडी कंपॅरिझन अॅनॉलॉजी वॉट एव्हर है ना, हे सगळं जे आहे हे सगळं तिथलं तिथे, दॅट इज ओनली इन द बुक्स. आपण इथपर्यंत पोचलो आहे तो ताजमहाल घेऊन. आणि मग हे कोणीतरी काहीतरी करतं याचा जळफाट करण्यापेक्षा हम मेरे को तो मुमताज नाही मिळती, मेरे को फुरसत नाही मिळती, है ना, मी हा तो मुमताज रोज बदलती आहे. प्रत्येकाला टेंडन्सी आहे, त्याला उत्तर आहे, प्रत्येकाला ॲटिट्यूड आहे, त्याला काहीतरी रिप्लाय आहे, प्रत्येकाचं काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्याचं काहीतरी सोल्युशन आहे.
कब क्यों कहां किसके लिए बनवाए ताजमहल, इसमें तो यारो जिंदगी गुजर जाएगी। कब क्यों कहां किसके लिए बनवाए ताजमहल, इसमें तो यारो जिंदगी गुजर जाएगी। हमने तो हमारा ताजमहल बनवा लिया, मुमताज को जब आना है तो आएगी। मैं चाहता हूं कि नया जनरेशन ये डाले उनमें, वाह ब्लडी आई एम रनिंग बिहाइंड समवन। यार मेरा मेल ईगो मेरे को परमिट ही नहीं करता दैट आई एम फॉलोइंग समवन। फॉलोइंग मुझे अनुकरण करने आशा रहता है ना, मैं किसी के पीछे लग रही माँ के साल ले हूंगत हूंगत होपलेस। अरे पृथ्वी सूर्य बोती फिरते रहे, पृथ्वी सूर्य बोती फिरते ना, नेचर का रूल क्या है, पृथ्वी सूर्य बोती फिरते ना, सूर्य ने का फिरत प्रतिबोधी, सूर्य ने फिरत प्रतिबोधी, इधर अपन का फिरते कौन जमाए। मेरे एज के जो यंगस्टर्स होंगे, आई अज्यूम आई एम यंग स्टिल, उनके लिए मेरा सवाल, पृथ्वी फिरते सूर्य होती का, इतने सूर्य फिरता है पृथ्वी होती। अन मैं माझा मुली ज्या बदल असतील कन्या का त्यांना मला सांग कि तुमच्या होती कोणी फिरत असेल तर तो सूर्य नाही आहे, सूर्य नाही आहे तो हलकट चंद्र आहे उपग्रह, ज्याला स्वतःचा प्रकाश नाही, जो सूर्याच्या प्रकाशावर जिवंत आहे, तो दुसऱ्याची गाडी घेऊन आलेला आहे, तो दुसऱ्याच्या नोट्स वापरतो, तो दुसऱ्याच्याच भरोशावर आहे, त्यांनी दिलेल्या पैशावर तर तुम्हाला कॉफी बाजूर आला, आणि ऐसे ऐसे असे चंद्रांच्या मागे तुम्ही हिंडवाले। सूर्य हा स्वयंप्रकाशी असायला पाहिजे, इतना नेच मेसेज लिहिला आहे तो काहीसे भी लिहू शकते ना, नाही तर मग जाय तू हिंट, मी तर सांगितलं टायटलच मारून ठेवलं मी, जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है। मग हे असं प्रेम प्रेमात पडले, मग झाले लग्न, झाले लग्न झाल्यानंतरही काय की फार खतरनाक कपल असतात, आणि प्रत्येकाला म्हणणं असतं की माझ्या इतकं खतरनाक कपल कोणाचंच नाही। पाहतो ना जाहिराती मेड फॉर इच अदर, जाहिराती सिनेमा भावविश्व कविता लघुनिबंध कादंबऱ्या हे कल्पनेतलं आहे, फिक्शन फिक्शन नॉन फिक्शन नाही ते, दॅट इज नॉट द रियालिटी। बायोग्राफीज ऑटोबायोग्राफीज या रियालिटीज। प्रेमाची संकल्पना स्पष्ट करायची का आपली स्वतःची, मग फिक्शन वाचायचं की नॉन फिक्शन, फिक्शन वाचून ती क्रिएटिव्हिटी आयडिया तुम्हाला अपील होईल वगैरे, पण तसं तुम्ही जगायला लागाल कठीण आहे ना बॉस, कठीण आहे ना। त्या विशिष्ट ड्रीमिंग एजमध्ये कधीतरी असं जिथे काय स्वप्नांचेच पंख फुटलेले असतात आणि स्वप्नांची चाक असतात आणि स्वप्नांचाच वारा वाहत असतो आणि स्वप्नांमधलीच स्वप्नसुंदरी येत असते, रियालिटीचा तिथे तुमचा वास्ता जो आहे तो तुमचा तुटलेला असतो, आणि ते पाहून पाहून कुठेतरी इमेज आली आणि तशी चुकून जर कोणाला बुद्धी झाली की हे असं झालं ना, आता तर हे बस दिस इज द ऑब्जेक्ट फॉर विच आय वॉज सर्चिंग, यही है वो जिसके जिसका मुझे इंतजार था मेरे जिंदगी में आने के लिए, झाला लंबा। तुम्ही सगळ्या पिक्चरमध्ये हा शो पाहिला, सगळ्या पिक्चरमध्ये की हिरो जो आहे तो त्याच्या काकाजीला नाही तर दादाजी म्हणतो की चाचाजी मेरा कल कॉलेज का पिकनिक जा रहा है, म्हणजे कुठे मग काय बा काय काश्मीर शिमला कुलू मनाली, म्हणजे प्रोड्युसर जो आहे त्याच्यावर अवलंबून आहे, अवकात त्याची ट्रीप कुठं चालली नाही का, आपली जास्तीत जास्त चिखलदऱ्यापर्यंत ट्रीप जाईल, कुठं जाईल नाही का, हां मग ती चालली शिमला कुलू मनाली असं, मग लगेच ते गाणं एकदम असं अरे बाप रे असं, हिमालयाची अशी सुंदर दृश्य सुंदर वाटतं रे बघायला, बघावं छान मनावर घेऊ नये फक्त छान बघावं एन्जॉय करावं। मग ते असं मस्त सुंदर दृश्य दिसलं, त्याच्यातून गाडी चालली, मग आपला तो हिरो अशी ती कॅप वॅप घालून असा बरोबर गाडी थांबते, दोन तीन लोक उतरतात, त्याच्यानंतर हिरो उतरतो असा इकडे तिकडे पाहतो, लगेच तिकडून मागून मस्त म्युझिक चालू आहे, भासऱ्या फासऱ्या वाजू राहिल्या, आजकाल गिटारी वाजतात काय काय वाजू राहिलं, आणि तो तिथे गेल्यानंतर त्याला ते काश्मीरची सुंदर देहाती तरुणी वगैरे दिसली, ब्युटिफुल हिरोईन आपली, आणि मग तो तिच्या प्रेमात पडला, आणि ती ग्रामीण भागातली होती ना शहरी होता, आणि ती फटीचर कुटुंबातली होती ना हा मिलियनर होता, मग ती दुसऱ्या जातीची होती ना हा वेगळ्या धर्माचा होता, आणि सगळं झालं झालं झालं। एक मिनिट एक मिनिट, तुम्ही गेल्या का कधी पिकनिकला, कॉलेजमध्ये कधी पिकनिकला गेले आहे की नाही, अरे कुठेतरी गेले असाल ना, शिमला कुलू मनाली मसुरी डेहराडून चिखलदरा पंचमढी नवेगाव बांध ये ना मागे वाना डोंगरी फुटाळ्याचा तलाव गेला की तू, तू गेला बस पर्यंत ते बरोबर आहे, बस पर्यंत बरोबर आहे, तू कॅप घालून गेला होता मान्य आहे,
इथे या हॉल मध्ये एकाने उपस्थित हात वरती करून सांगा बरं की मी उतरलो आणि मला दिसली द्या ती सुंदर तरुणी. कधीच नाही दिसली, कधीच नाही दिसली, कधीच नाही दिसली. मग फिक्शन आणि नॉन फिक्शन हे रिलेशन कुठपर्यंत? हे ड्रीमिंग, ड्रीमिंग जनरेशन. गलती तुम्हाला नाही आहे, तुम्हारे एज काय आहे? अरे तुमचं वय असं की साला तुमच्या घामाला अत्तराचा वास येईल. और जो ऐसे एज में रहता तो दीड दमडीचे डिओ नाही वापरत रे. हा तो दीड दमडीचे डिओ नाही वापरत, है ना. जब जवानी इतना साला फूट फूट के भर गया ना तेरे शरीर में, उतना जवानी संजो के रखना तो चाहिए. वो जब रखा जाएगा तो ये होगा जो मैं बोल रहा हूं कि घामाला अत्तराचा वास येईल असं वय आहे की नाही, तर त्या वयातच हे होईल. पण पण हे असं झालंय का? असं नाही झालं. मग आपण मध्यम मार्ग काय काढतो की शिमला जाऊन आलो का बा, कसा मस्त होता हिमालय, नद्या चांगल्या होत्या, जेवलो खावलो, काय केलं, फारच तुम्ही काय स्पोर्ट्स म्हणजे काय साहसी खेळांची वगैरे तुम्हाला आवड असेल बा, व्हेंचर स्पोर्ट्स, तर मग तुम्ही ते रॅपलिंग केलं, राफ्टिंग केलं, अमकं केलं, ढमकं केलं, वापस आले, पुढे काय झालं का? काही नाही. मग तिथे काय झालं नाही तर तुम्हाला जवळपासच्याच कोणत्या तरी टुरिस्ट स्पॉटवर उगीच अशी कोणतरी दिसली, ती बस स्टॉपवर सुद्धा दिसू शकते नागपूरमधल्या. पाऊस पडत असतो, नागपूर हे तिसरं ग्रीन सिटी आहे देशामधलं, प्रचंड झाडं लावली आहेत. तुमचं नागपूर खरंच सुंदर आहे, म्हणजे आपलं नागपूर म्हणूया सुंदर आहे. मग असं का पाऊस पडतो, असं धुन 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 असं धुकं असतं, हे असतं ते असतं, मुख्य म्हणजे आपलं फिलिंग असतं. लोक प्रेमात पडतात, चांगली गोष्ट आहे, काहीतरी लोकांनी प्रेमात पडायलाच पाहिजे. पण आपण ज्याच्यात पडलो आहे ते प्रेम आहे कन्फर्म तर करायला पाहिजे. और फिर वैसे होगा तो शायद रिश्ता ये जिम्मेदारी नहीं होगी सिर्फ, रिश्ता ये निभाने की चीज नहीं होगी सिर्फ, है ना. ऐसा कोई भी रिश्ता ये ऐसे होगा ना कि ये बोले उसके पहले उसके दिल को ये समझ जाए कि ये क्या बोलना चाहता है. ये अगर होगा इतना वेवलिंग तो वो रिश्ता ना. मी निघालो ऑफिसला, तुला कळलं नाही माझी चाबी कुठे ठेवायची, हा रिश्ता आहे, हा रिश्ता आहे. हे मिसमॅनेजमेंट आहे बावळ्या, आणि हे दोन अँगलनी मिसमॅनेजमेंट आहे. एक, तुला तुझी चीज बरोबर ठेवता येत नाही गाडीची चावी, आणि दोन, तुला अशी बायकोनी पाहता आली जिला तुझ्या चेहऱ्याहून समजेल की हा पप्पू गाडीची चावी शोधू राहिला. मिसमॅनेजमेंट तेरा आहे. अरे आता तू पुन्हा गळे काढू राहिला, पुन्हा तेच की काल जसं असं होतं तसं आज हे आहे की जिंदगी में मेरे साथ ऐसा क्यों होता है. तो टप्पू पा कसा, त्याची बायको तर हातात अशा वस्तू घेऊन उभ्या असते, घ्या घड्या, घ्या कागद तुमचे, हे घ्या रुमाल लागतो तुम्हाला, मग ऐनवेळी तुम्हाला घाम पुसायला उरत नाही काही, मग हाताने पुसावा लागतो घाम असा, हे तुमचं लागतं तुम्हाला इनहेलर घेऊन जा, मोबाईल घेतला का घ्या. त्या टप्पूची बायको कशी आणि मी पप्पू माझी बायको कशी, हो ना. मी माझा एक रुमाल देता नाही, शेवटी आज दोन घेऊन आलो सांगा काय करता. मग जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता. अरे मी मुख्य वक्ता, काय चाललंय काय, मी मुख्य वक्ता. ज्या मुख्य वक्त्याचा रुमाल कधी काल विंगेत पडून गेला, कोणाला ते सुचत नाही की याला रुमाल द्यावा. आणि नंतर मला सांगतो तू हाताने काय घाम पुसतो, रुमाल द्या ना बाबा. मी एकदा भाषण सुरू केल्यानंतर मी काय बोलता बोलतो की हो थांबा दोन मिनिटं टाइम प्लीज असं. मग आता मी हे म्हणू का की जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है. मी काल बोलता बोलता थांबलो, माझ्या पायाला क्रॅम्प आला होता, रिझन आय डोंट नो, माझ्या पायाला क्रॅम्प आला होता. मग मी चप्पल काढली, आय वॉज व्हेरी टेन्स. मी हे बोलत म्हणजे एकीकडे मी बोलत गेलो आणि मी हा पाय हरवणं बंद करून टाकलो. माझ्या चपलेचा काहीतरी प्रॉब्लेम झाला आणि माझा खालचं जे फरशी आहे ते इतकं गार झालं की कशामुळे माहीत नाही पण त्या माझ्या पायाला क्रॅम्प आला. मग मी हे नंतर घरी गेल्यावर सांगितलं की असं झालं होतं म्हणून मी डिस्टर्ब झालो होतो थोडासा, पण त्यांनी व्याख्यानावर मी फरक नाही पडू दिला असं मला वाटतं, आहे की नाही. मग आता आज काय झालं, आज चप्पल बदला, हे करा ते करा, खाली उभं राहिला, पायपुष्ण घाला, अमुक करा ढमुक करा, वेगळी चप्पल घालून या. आज मी घरून निघालो, माझी चप्पलच कोणतरी घेऊन गेलं. जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों होता है. अरे मुख्य वक्ता काही तुम्हाला काही थोडासा रे बाबा. मी इथे आलो आणि एक पायरी चढलो, खिशातून मोबाईल खडकन पडला, पडला आणि त्याचे तीन तुकडे झाले. तिचे तीन मैत्रिणी कोणीतरी देवयानीच्या उभ्या होत्या, त्याच्यापैकी एक बोललीच चुकून जिंदगी में ऐसा मेरे साथ क्यों होता है. मी तो खडकन मोबाईल उचलला, खपकन बॅटरी टाकली, मागचं झाकण लावलं आणि मोबाईल ऑन करून दाखवला की जिंदगी में ऐसा नाही होत आहे. आम्ही स्मार्ट मोबाईल वापरत नाही कारण स्मार्ट मोबाईल पांचट असतात. हा हे मी असे फेकून दिले तरी हे टणटणीत चालतील,
कारण मी त्या जनरेशनचा माणूस आहे ज्यांनी हे शिकलंय की पाणी साधं प्या आणि विचार फिल्टर करा. हॉटेलमध्ये गेले पहिला प्रश्न, साहेब पाणी साधा की बिस्लरी? तो बिस्तरीच्या नावावर कोणती बॉटल तू या बुकांनी मारून राहिला? एवढं टेक्निकलचं नॉलेज ठेव. बिस्लरी हा ब्रँड आहे ना, बिस्लरी हे मिनरल वॉटर आहे ना. त्यांनी जे तुझ्यावर मी ब्रँडचे नाव कोणा घेत नाही, आता मला काय त्यांचं डिफॅमेशन थोडी ना करायचं आहे. त्यांनी कोणतं तरी जे पाणी आणून ठेवलं, बॉटल्ड वॉटर आणून ठेवलं, ते फक्त कूल्ड असू शकतं, फक्त थंड केलेलं. कंसात मी सांगितलं तर वाना डोंगरीला कॅपिंग केलं त्याला, आपल्या इथं ते झाकणं लावले फक्त त्याला. फार तर फार बॅक्टेरिया फ्रीज ट्रीटमेंट आहे आणि तू मोठा एकीत चालला, कारण अंधानुकरण अंधानुकरण. यु नो आय डोंट लाईक इट. येस, घे बिस्लरीचं पाणी. नाही मग या पाण्यापासून सुरुवात. आपण आपले डिसिजन वापरतोय का? तिथे वापरतोय तिथे ते अप्रोप्रिएटली वापरतोय का? आपण डिसिजन घेतो तरी आहे का मुळात? तुम्ही मला सांगा, आपल्या घरी कधीतरी हे सार्वत्रिक हे होतं की चला चला आज बरेच दिवस झाले हॉटेलमध्ये चला जेवायला जाऊ. गेले हॉटेलमध्ये जेवायला, मी माझी बायको समजा उदाहरणार्थ, आता दुसऱ्याची फॅमिली कशाला वापरा, वापरू तर आपलीच वापरा. हां, मग मी माझी बायको माझी पोरगी माझा पोरगा, मग चिमू चिंटू मी काम पडलं तर अमर किंवा स्नेहा यांची बाई कोणीतरी असते. मग अशी कोणती तरी एक फॅमिली गेली की बा आज बापरे, म्हणजे बायको फक्त दिवाळी दिवाळी असं म्हणायची शिल्लक ठेवलं असते तिने की वा हॉटेलमध्ये बापरे फारच मजा. गेले बा हॉटेलमध्ये, मग सगळ्यांची इच्छा होती की नाही की हॉटेलमध्ये जाऊ मस्त खाऊ आज. आज तेच वृत्त घरत तेच आपलं, अरे आपण मध्यमवर्गीय लोक आहे, आपल्याकडे तेच असणार पोहे उपमा उघड पेंडी सांगा. आपण आधुनिक जर मध्यमवर्गीय असू तर आपल्याकडे तेच असणार हलकट मॅगी रसना. काय असणार आपली पूर्ण लिमिटेशन अवकात आहे, पण अवकात इथे झालं कल्चर बदललं आहे बरं. आधी शेवया खातल्या आता मॅगी खातात लोक, आता शेवया खात शेवया यु नो नॉनसेन्स. मॅगी टू मिनिट्स मॅगी, मम्मी भूक लगी घे, दोन मिनिटात मॅगी खा, तीन मिनिटात तिकडं पळतो. सगळं सगळं भ्रष्ट चाललंय सगळं. आणि मग हॉटेलमध्ये गेले ऑर्डर द्या, वेटर आला साहेब पाणी साधा की बिस्लरी? काहीतरी सांगितलं त्याला. काय केलं तर असे लोक असे हलकट सारखे पाहत त्याच्याकडे की असा साधा असं त्यांच्या बोलण्यात असा म्हणजे नजरेत असा भाग. पाणी बिस्लरी जसा हा पैदाईशीपासून बिस्लरीची विहीर आहे याच्याकडे की नाही? आणि हा जो मी म्हणतोय हा आपल्यापैकीच कोणीतरी आहे दरवेळेला. किती डेंजर आहे, किती डेंजर आहे की जसं आपल्या घरी बापाने बिस्लरीचा प्लांटच लावला होता आहे ना. अबे आपण कुठलं कुठलं पाणी नाही पिलो प्रसंगाप्रसंगामध्ये आहे ना, किती लवकर त्या मायला अवकात विसरतो आपण आपली. आणि मग हे फालतू स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन नाही करता म्हणून गळे काढतो पुन्हा की ते जिंदगी मी यायचा मेरे साथ क्यों होता आहे. मग ऑर्डर द्या, ऑर्डर द्या, मेन्यू कार्ड आणून टाकला, ऑर्डर द्या. ऑर्डर गेलं ते पहिले नॅचरली मॅडम, मॅडम बघितलं वाचलं त्यांनी काय असेल ते कचोरी मेथी अमकेट ढमकेट. सांगा ऐश्वर्या तूच म्हणजे माझी पोरगी. त्यांनी दुसरं कार्ड आणलं, लगेच ते बायकोने माझ्या पोराकडे टाकलं. चिंटू सांग. चिंटूने वाचलं जसा तो रिसर्च करू लागला त्याच्या बारावीच्या सिलेबसचा. ऐश्वर्या पाहून आली जसं काही तिच्या थिएट्रिकल आर्ट्सची आधी आहे कुठली तरी. मस्त पाहतात ते 15 मिनिटं आणि सांगा आई तूच सांग. मग 5 मिनिटांनी ते कार्ड पुन्हा की हे बघ असं कर नाही तर बाबांनाच दे. या बाबांनाच दे एका वाक्यात इतके डायमेन्शन असतात की बाबांनाच दे कंसात त्यांनाच घेऊ दे टोले. जर उद्या आपण दिलं ते जर खतरनाक निघलं काही तर रस्त्याने जाताना घरी गेल्यावर हा माणूस तुम्हाला तर माहिती आहे तुमचे बाबा कसे आहे ना. हे इतका तमाशा आहे. तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला गेले अरे चांगलं सांगा ना काहीतरी. हॅव युअर चॉईस, एक्झरसाइज इट बॉस. तुम्हारी ख्वाहिशे पूरा करने का दिन जो आ गया, तुम्हारी तमन्नाओं को फुलफिल करने का दिन आ गया. देना ऑर्डर खप खप है ना. ऑर्डर हाई देत नाही, ऑर्डर तोही देत नाही, ऑर्डर तोही देत नाही. बापाला हे सगळं माहिती आहे कारण बापा चणाक्ष आहे. की ये अब मेरे ऊपर काय बॉल इज बिंग इन माय कोर्ट नाव. हे बेकार तमाशा आहे. आता नाव आय विल हॅव टू प्ले सेफ. तो वेटरला बोलवतो तुम्हारे यहाँ अच्छा क्या मिलता है. तुम जितना जितना तालियां बजा रहे हो मेरे को समझ रहा है कि तुम्हारे घर पे भी ऐसा ही हो रहा है. तुम्ही आले कशाला, चांगलं जेवायचं म्हणून आले हो की नाही. मग ऑर्डर काऊन नाही देत तू? ऑर्डर डिसिजन कोण घेईल?
डिसिजनला जबाबदारी असते. आणि समजा मी डिसिजन घेतलं की मला असं वाटतं की हे असं असं अंधारे वाढलं दिलं आणलं आला वेटर वाढलं त्यांनी लोकांनी जेवणास सुरुवात केली. जेवतात लोक. हा इथे मी इथे माझी बायको म्हणजे मी म्हणजे सध्या माझी बायको हे पोरगी पोरगा असा जेवणं सुरू झाले. त्यांच्या दोघांचे जेस्टर इकडे बापाचं जेस्टर डिसिजन घेतला का तुम्ही? नाही. मी डिसिजन घेतलं ते मान्य करण्याची तयारी आहे का? नाही. मग तिथलं जेवण झालं मग आम्ही घरी जायला निघालो. एक माया मागं एक तिच्या मागं दोन गाड्यांवर टू व्हीलर म्हणजे फोर व्हीलर तशी ना माया गाडीच्या दोन चाका तिच्या गाडीच्या दोन चाका. हमारा फॅमिली ऐसा आहे बॉस. हमारा फॅमिली ऐसा आहे ना. हम चार लोग दो व्हीलर पे जाते तो हम बोलेंगे फोर व्हीलर पे जाएंगे. आज हो सकता है हो सकता है. हमारा फिलिंग आहे. मग आम्ही चाललो तर बरोबर त्यांच्या क्रॉसमध्ये करेल कोण समोर चाललं बाबा आई समोर चालली तिच्या समोर घ्या गाडी तिच्या लहान चालेल समोर काढा तिच्या बाजूने असं समोर निघून जातो तर तेवढ्या तिकडे मायलेकी बसलेले असतात. त्यांचा डायलॉग येतोच माया कानावर की का गं पॉईंट तरी आई मी तुला सांगत होती की तूच सांग. आणि मग ती आई म्हणते की बाबा तुला तर माहिती आहे तुझे बाबा कसे आहे काय सांगून ठेवलं ते जयपुरी कोणालाच माहीत नाही. माझं डिसिजन का नाही घेतलं का? मग जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों घरी आल्यावर याचा एपिसोड नंबर 17 चालू होतो. किंवा जिंदगी में ऐसा मेरे साथी क्यों? हा एक तर कधी जायचं नाही तुम्हाला तर अकॅडमीतून फुरसत नाही आणि जाऊन गेले तर काय खाल्लं व्हेज जयपुरी आणि ते काय होतं त्याच्यापेक्षा दौकडबंडी केली असती मी चांगली घेटवले. आणि आता त्याच्या पलीकडचं बघा त्याच्या पलीकडचं जे ऑर्डर देणार आहेत ते कसे बघा जे ऑर्डर देणार आहेत ते कसे बघा की जेवायला गेले साधे अरे याच रुटीनमधल्याच आपल्या आयुष्यातल्या घडामोडी याच आहेत. थोडी ना हम्मे से कोई ताजमहल बांधण्यावाला थोडी ना हम्मे से कोई बिझनेस टायकून बनण्यावाला थोडी ना हम्मे से कोई रिलायन्स एम्पायर खडा करण्यावाला. वो लोग बड़े उनके प्रॉब्लेम भी बड़े. छोडो ना यार उनकी बात. हम जहाँ पे खड़े रहते हम जिस मुकाम पे रहते हम जहाँ जीते जो स्फीयर में जो हालातों में जो सराउंडिंग में बस उसको समझ ले सफिशियंट है ना हमारे लिए. विक्रम का फेल गेलं लँडर ते उतरलं का नाही आणि प्रज्ञानचं अरे थांब ना बा दुःख आहे मला माझ्या देशाचं ते पण मी त्याच्यावर बोलू शकणार आहे का? मग मी उगीच आता शहाणपणा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचे टीचर असं सांगावं का यु नो देअर मस्ट बी सम फॉल्ट. अबे हे तर बावल्याला समजते देअर मस्ट बी सम फॉल्ट म्हणजे काय? मग हे उग किती किती स्वतःवर किती आवरण टाकून घ्यायचे कधीतरी तर आपण जसे आहोत तसे फेस करायचं ना. कोई वो बोल गया ना कि आदमी को तो सारा चेहरे के ऊपर से पहचान लेता हूं मैं मगर आजकल बेनकाब आदमी दिखते ही नहीं तो मैं क्या करूं. अरे खरा कोणी जगतच नाही आहे जसा आहे तसा राहतच नाही आहे तो तसा राहिला तर तो बेवकूफ आहे हे म्हटलं जातं. मग ऑर्डर देणारे कसे ऑर्डर किंवा गेले मग काय एक भाजी द्या ही द्या ती द्या काय झालं बेनन मसाला आमक डमक चीज बटर मसाला टिपिकल ऑर्डर मग दाल फ्राय थोडं साहेब दाल फ्राय वेटर विचारलं सर दाल लगेगी दाल फ्राय दाल फ्राय नाही दाल तडका तडका यु नो इट मस्ट बी लिटिल मला नाही आवडत ते पानसट है ना दाल तडका की नाही की दाल फ्राय दाल तडका. आजपर्यंत या हॉलमधल्या एकाने हातवरती करून सांगा बरं मला की दाल तडका आला त्याच्यात अशी लंबी मिरची असते त्या प्लेटपेक्षा मोठी. आजपर्यंत कोणी माई जळाल पैदा झाला की त्याने ती मिरची कुसकरू कुसकरू खाल्ली. अरे मी हॉटेलवाल्यांच्या वर्कशॉपमध्ये त्यांना सांगायची तयारी करतोय की दाल तडक्यात प्लास्टिकची मिरची टाकत जा कारण ती खातच नाही कोणी. अंधश्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे ती प्लास्टिकची मिरची टाका दाल तडका ऑर्डर सर्व्ह करा वापस प्लेट आली मिरची धुवून घ्या पुन्हा टाका ती वापस येते मैला भरपूर ते. मग आता तुला ती मिरची खायची नव्हती तो वेटर तुला म्हणाला दाल फ्राय तुझी अवकात ओळखून की तू काय कॅलिबरचा असेल तुला का वाटलं सर दाल तडका तडका आणि हा दाल फ्राय की दाल तडका हा प्रत्येक ठिकाणी आपला न पेलणारे कानातले घालायचा प्रयत्न करतात पोरी. एनसीसीचे बूट जसे होते ना आठवीच्या पोरांना जे घालून द्यायचे त्यांचं वजन 32 किलो बुटाचं वजन 12.5 किलो ती कंपल्शन असेल तर भाग वेगळा एनसीसीची डिसिप्लिन म्हणून पण तो चॉईस कसा असू शकतो यार जे मला पेलत नाही ते मी कसं घेऊ शकतो यार.
जे मला पेलत नाही शारीरिक दृष्ट्या ते मी कसं वापरू शकेन, जे मला अफोर्ड नाही करतात फायनान्शियली मला पेलता येत नाही ते घेण्याची मी काय इच्छा ठेवीन। आणि मग अजून पुढे जो ख्वाब मेरे अवकात के बाहर के जे मला नाही पेलत आहेत ती स्वप्न मी का बघण्याचा प्रयत्न करतोय, आणि कोणीतरी मला जबरदस्तीने सांगत असेल की नाही। यु नो डॉक्टर कलाम काय म्हणाले, डॉक्टर कलाम इज हायली रिस्पेक्टेबल, आर वी इन ए पोझिशन टू टेक द इन्स्पिरेशन फ्रॉम लिटरली एव्हरी वर्ड ऑफ डॉक्टर कलाम? नो आय थिंक नो, नॉट एव्हरी वन, नॉट एव्हरी वन ऑन द प्रैक्टिकल ग्राउंड, थीमेटिक टर्म पे मैं समझ सकता हूं। फिर कोई बोला हैवंट यू हर्ड द सेंटेंस लो एम इज ए क्राइम, ध्येय कसे तुमसे उच्च असावे लो एम इज ए क्राइम, यस बट आर यू अवेयर ऑफ द अनदर स्टेटमेंट दैट इमेजिनरी एम इज ए ब्लंडर? अवकात के बाहर के ख्वाब देखेगा तो ती घोडसूक आहे हे त्याचं दुसरं वाक्य कोणीतरी सांगायला पाहिजे ना। मेकिंग द मोस्ट ऑफ युअर सेल्फ मंजूर मला, पण मेकिंग द मोस्ट ऑफ युअर सेल्फ म्हणजे तू जेवढा मॅक्झिमम असेल तेवढाच मोस्ट ऑफ होईल ना। मग हे आपल्याला न पेलणाऱ्या सगळ्या गोष्टी रे, न पेलणारी स्वप्न, न पेलणारे रिलेशन, न पेलणाऱ्या भावना, न पेलणाऱ्या सगळ्या शारीरिक आणि मानसिक आणि सगळ्या आघाड्यांवरच्या आर्थिक या सगळ्या आघाड्यांवरच्या सगळ्या गोष्टी, आणि ह्या येतात म्हणून मग ते जिंदगी मी मेरे साथ ऐसा क्यों, काय मेरे साथ ऐसा क्यों, सगळे रिलेशन खराब, लोक इतके खतरनाक, माझा एक रिलेटिव्ह सगळा चांगला नाही म्हणू शकतो असं कोणी? तो हे जेव्हा म्हणेल तेव्हा त्याचे रिलेटिव्ह हेच म्हणत असतील त्याला की हा बिलकुल चांगला नाही, कारण रिलेशन रेसिप्रोकल असतात। सॉक्रेटिस सारख्या माणसालाही रिलेशनशिप असे मिळाले, सॉक्रेटिसची बायको, सॉक्रेटिस वॉज अ डिवोटेड टीचर, म्हणजे प्लेटोचा गुरु इतका जुना, त्याने विष वगैरे पिलं होतं, त्यांनी जे म्हटलं ते लोकांनी मान्य नाही केलं वगैरे, म्हणून सॉक्रेटिस ग्रेट फिलॉसॉफर। सॉक्रेटिसची बायको होती, त्या बायकोचं नाव होतं झंटीपी, आता जिचं नाव तितकं खतरनाक आहे झंटीपी, ती बायको किती खतरनाक असेल। मला तर ते सॉक्रेटिसची स्टोरी वाचल्यापासून म्हटलं सगळ्या टीचर्सच्या बायका खतरनाक असतात, आणि जितका टीचर जास्त डिवोटेड तितक्या बायका खतरनाक असतात। सॉक्रेटिस वॉज अ डिवोटेड टीचर, आणि ती झंटी बी खतरनाक होती, ती गुरुकुल टाईप सिस्टीम होती, तो विद्यार्थी जे गोळा करायचा आणि तो शिकवत बसायचा, मग ते शिकवून राहत त्यांना, झंटी बी खतरनाक की हा होपलेस माणूस आहे, याला काही दुसरा धंदा नाही, डिवोटेड काय था फत्र्या टीचर, घरात काही डाळ आणायची शिल्लक खायला काही आहे की नाही, पाणी भरलं काही नाही, हे बदलं भावलं शिकवत, पैसे दोन खडकू गंमत नाही, जिथे तिथे कोण नसतं भाषणं देत फिरतो, काय चाललं काय आहे। ती सॉक्रेटिसची बायको, ती त्याला घालून राहिली शिव्या, एक दिवस ती इतकी चिडली की जेवायची वेळ झाली ना, हा बोलून येत नाही, कोणीतरी स्टुडंट समोर बसलेले आहे तो त्याला मस्त एक्सप्लेन करून थिअरी सांगून आला। ती इतकी खतरनाक बायको होती की ती आत गेली, तिने पाण्याचा हंडा उचलला त्याचा, आणि तो शिकवून आला सॉक्रेटिस त्याच्या विद्यार्थ्यांना, ती आली खळगंध पाण्याचा हंडा त्या विद्यार्थ्यांच्या समोर त्याच्यावर ओपन केला, फ्र उभारला, सॉक्रेटिस सॉक्रेटिस रुमाल ठेवत असेल तो जवळ, त्याने पुसलं ते पाणी आणि जे सांगत होता ते कंटिन्यू केलं। काही दिवसानंतर ते विद्यार्थी जे आहेत ते सगळे गोळा झाले आणि त्यांनी सॉक्रेटिस हा त्यांचा गुरुजी होता, त्यांना विचारलं की सर तुम्हाला काय वाटतं की आता आमचं हे शिक्षण संपत आलेलं आहे, तर आमचं शिक्षण संपल्यावर आम्ही लग्न करावं की नाही करावं? कारण कंसात आम्ही तुमचं पाहून चुकलो स्टोरी। तर सॉक्रेटिसने त्यांना सांगितलं की बाळांना तुम्ही काहीही पाहिलं असेल तरी मी तुम्हाला हा सल्ला देईन की तुम्ही लग्न करावं, जर तुम्हाला चांगली बायको मिळाली तर तुमचा संसार सुंदर होईल, आयुष्य सुखाने जगाल, आणि जर बायको चांगली नाही मिळाली तर फिलॉसॉफर तर व्हाल। का सॉक्रेटिस रोते बैठा था की मेरे नसीब में झंटी भी क्यों, बर तुझ्या नशिबात झंटी बी जबरदस्तीत मानली कोणी, तू प्रेमात पडला होता झंटी बीच्या, म्हणजे आता सॉक्रेटिस विसरा, सॉक्रेटिसच्या जागी आपण टाका, तुला इतकं भरून आलं होतं तुझ्या त्या वयामध्ये की माय गॉड मी हिच्याशिवाय जगूच शकत नाही, मग तू केलं की नाही लग्न, मग तू हुशार होता की ती बायको हुशार होती? तुझं म्हणणं की या बायकोला कधीच समजणं शक्य नाही आहे की तिला किती चांगला नवरा मिळालाय आणि मला किती खतरनाक बायको मिळाली, मग डिसिजन तुझं चुकलं की नाही? तुझं डिसिजन चुकलं, तुझ्या बायकोचं बरोबर होतं की नाही डिसिजन? मग हुशार कोण आहे, तू आहे की तुझी बायको आहे? खतरनाकच मुद्दे आहे, खतरनाकच मुद्दे आहे, आणि हे प्रत्येक ठिकाणी आहे। आपण आपला पाहण्याचा वागण्याचा बोलण्याचा सहन करण्याचा स्वप्न पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत हे शक्य होत नाही।
तोपर्यंत या फ्रस्ट्रेशनच्या सर्कलमध्ये आपण टॅप होता। जिंदगी छोटी नहीं होती, लोग जीना ही देरी से शुरू करते। ये सब पूरा समझ के अब मैं समझा कि जिंदगी क्या है, तो रिश्ते वही, हालात वही, सब स्थितियां वही, मगर अब ये बदलने की ताकत मैं रखता हूं, क्योंकि मैंने मेरी सोच में वो बदलाव जो है वो लाया है। कैन दैट फ्रस्ट्रेटिंग फीलिंग बी ऑलवेज किलिंग मी? कैन आई एवर अलाउ दैट फीलिंग टू किल मी? नो, इफ एट ऑल आई हैव द क्रॉस सेक्शन ऑफ दैट, उसकी तोड़ कोई मेरे पास है क्या? अगर वो है तो नेचुरली मेरे पास ही अगर तोड़ होगी तो मैं ये पर्टिकुलर लेवल तक के ये फीलिंग के साथ जीऊंगा। मगर उसके बाद जब मेरे को समझ जाएगा कि ये ऐसा है, दिस इज द स्टॉक ऑफ सिचुएशन, दिस इज माई लाइफ, एंड नाउ हाउ टू फेस इट, एंड नॉट ओनली हाउ टू फेस इट, हाउ टू लीव इट फुल्ली, ये मैं सोच सकता हूं तो मैं कर सकता हूं। माता लोक कसे अंते मला कसे त्रास, सगळे भ्रम आहे, सगळे भ्रम आहे जिंदगी में। ऐसा मेरे आशे माय बाप माय नसीबी का पासून तो असे सगळे रिलेटिव माय नसीबी का, मेरे को समझने वाला कोई नहीं, ये ऐसा वैसा, सब फ्रस्ट्रेशन जो है सांगू, याचा अर्थ एक उत्तर ही है, काही काही लोकांना हेही द्यायला लागतं कदाचित काउन्सिलिंग मध्ये किंवा कोणत्याही याच्यात, की असं जर बघा ऐका, असं जर तुला वाटत असेल की तुला समजून घेणारं कोणीही या जगात नाही, तुझा खरा हितचिंतक आता शिल्लक नाही, तुझी प्रगती व्हावी यासाठी तुला मदत करणारं कोणी नाही, आणि तुला पूर्णपणे समजून घेणारं सुद्धा या जगात कोणी नाही, तू सर्वांचं हितच नेहमी चाहतो पण तेही समजून घेण्याची कोणाची कुवत नाही, आणि तुझं हित कोणी चाहत नाही, या जगात सर्व निरर्थक झालेले आहे आणि एकही व्यक्ती तुझ्या बाजूने नाही। जर असं तुला वाटत असेल तर मित्रा एक कर, स्वतःच्या घरच्या आरशासमोर उभा राहा, आरशाच्या समोर जी प्रतिमा आहे त्या प्रतिमेच्या डोळ्याला डोळे भिडव आणि सांगून टाक की तूच अगाऊ आहे। तूच अगाऊ आहे, एवढ्या मोठ्या जगात कोणीच तुला समजून घेता येण्यासारखं नाही। तू काय रॉकेट सायन्स आहे? तू तू काय विक्रम लँडर आहे? तू तू काय तुटलेला संपर्क होता? तू तुझ्या मायबापाला तू कळला नाही, तुझ्या भावा बहिणीला कळला नाही, तुझ्या बायकापर्यंत कळला नाही, तुझ्या मित्रांनाही तू कळला नाही, कोणालाच कळला नाही, इतका कठीण सिद्धांत किंवा प्रमेय होतास तू, नव्हता तू। उत्तर तेच आहे की तू मान्य कर नाही तर नको करू, अगवतूच आहे, अगवतूच आहे। इसको बोलते आईना दिखाना, हा हिंदी में इसको बोलते आईना दिखाना, की देख ले कभी ना कभी, आणि हे एकट्यामध्ये कर, हा हे एकट्यामध्ये कर, कारण लोकांच्या बरोबर आपण आरशात उभे राहिलो, आपण कोणाच्याही बरोबर जेव्हा असतो तेव्हा आपल्याला खऱ्या मीची ओळख पटतच नाही रे। अभी तुम्हारे बाजू में कोई बैठा है ना, वो बोलते बोलते अगर तुमसे कोई हाथ उसका लग जाए तुमको, है ना, किंवा तो काहीतरी इकडे झालं हटण्यासारखं म्हणून तो तुमच्या टाईवर टाई मारतो, तुम अलग हो, वो उसके बाजू में जो बैठा तुम्हारे बॉडी में तुम जो है वो अलग है, वो अलग है, ये तुम नहीं हो, ये तुम वो हो जो मांस में होते हो, समूहाचा भाग झाल्यानंतर जे तुम्ही असताना ते हे तुम्ही आहात, तुम्ही खरे तेव्हा असाल जेव्हा तुम्ही एकटे असाल, आणि फक्त एकटं असणं महत्वाचं नाही, तुम्ही एकटे असाल आणि तुम्ही प्रामाणिक असाल स्वतःशी, तरच शक्य आहे। नाही तर मी काय कोणाच्या बापाचं नाही ऐकत, मी काहीच नाही, मी म्हणजे माझं काही चुकलंच नाही आयुष्यात, कधी कधीच कुठे, घरी नाही, दारी नाही, आयुष्यात नाही, ऑफिसमध्ये नाही, कंपनीमध्ये नाही, माझं चुकू शकतं कधीच नाही। तुझं इतकं काही चुकू शकत नाही तर कॉमन सेन्स आहे की तू जिथे उभा आहे आयुष्यात तिथपर्यंतच का पोहोचला? वॉज ऑलवेज द डेस्टिनी रिस्पॉन्सिबल, समटाइम्स मे बी अनकंट्रोलेबल फॅक्टर्स आर देअर, समटाइम्स ना का ऑलवेज, प्रत्येक ठिकाणच्या फेल्युअरला तुझ्या डेस्टिनी जबाबदार होती। आय ॲडमिट दॅट अनकंट्रोलेबल फॅक्टर्स प्ले रोल समटाइम्स इन युअर लाईफ, इन एनी बडीज लाईफ, बट दॅट समटाइम्स इज इम्पॉर्टंट, नॉट ऑलवेज, नॉट ऑलवेज। मग माझ्यामुळे मी ही जी दुःख ओढून घेतलेली आहे, प्रॉब्लेम खडे केले माझ्याकरता, कदाचित माझ्या भोवतालच्या लोकांकडून जे प्रॉब्लेम माझ्याकरता खडे झाले, सगळे लोक चांगलेही नसतात, सगळे लोक वाईटही नसतात, सगळे लोक चांगले नसतील ते टोचा मारत असतील तुला, करत असतील तुला डिमोटिवेट पुन्हा 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 पुन्हा। हे डिमोटिवेशन तू किती मनावर घेतो याच्यावर अवलंबून आहे ना। तो तुला म्हणतोय तू करूच नाही शकणार, तू करूच नाही शकणार, तू करूच नाही शकणार, आणि तू ते मान्य करूनच घेतोय, मान्य करूनच घेतोय, मान्य करूनच घेतोय।
एखादा माणूस मुद्दाम तुझा अपमान करायचा म्हणूनच तुझ्याशी बोलतोय, त्याने तुला आज मारला, ओ गधे, राग आला स्वाभाविक आहे, तुला राग आला तू पलटला, कोण म्हणला मला गधे? सत्य काय माहिती आहे? त्याने जेव्हा आवाज मारला तेव्हा तू गधा नव्हता, तू जेव्हा असं केलं तेव्हा तू गधा झाला. बिलकुल पक्का, बिलकुल पक्का. क्यों तूने सोच लिया कि ये मेरे को मेरे नाम से आवाज लगा रहा है? तू गधा है का? नहीं, तू जर गधा नहीं तो कोणीतरी हो गधे म्हणून आवाज मारल्यानंतर ऐसा कैसा तूने मेरे को गधा बोला? अरे तू आहे का गधा? नाही मग तुला काय वाटलं? जर मला असे कोणी आवाज मारले की हो गधे, तर मी बोलो बॉस. सिंपल सिंपल आन्सर आहे, बोलो बॉस. मी गधा, तू गध्यांचा बॉस, कॉमन सेन्स आहे. पण याच्याकरता कुठेतरी आपल्याला बॅलन्सवर यायला लागेल ना. मग हे कोणीतरी लोक आहेत, हे डिमोटिवेट करतायत, म्हणून आपण किती फ्रस्ट्रेट कॅच करणार आहोत, फ्रस्ट्रेशन कॅच करणार आहोत. आणि याच्या पहिले आपण आपल्या आयुष्याचा धिंगाणा घालायला सुरुवात केली आहे की जिंदगी में ऐसा मेरे साथ क्यों होता आहे, तर कोण रिस्पॉन्सिबल आहे? अल्टिमेटली आपणच ना. समोर जे तुम्हाला टोका मारतायत त्या तुम्ही ऍक्सेप्ट करून घेताय, ही पण चूक अल्टिमेटली तुमची आहे ना. तुम्हाला अशी दिव्य दृष्टी हळूहळू डेव्हलप करता यायला पाहिजे. यंग जनरेशन के जितने लोग आहे उनके लिए पर्टिक्युलरली बोल रहा हूँ, वैसे तो सबके लिए बोल रहा हूँ. तुम्हाला अशी दिव्य दृष्टी पर्टिक्युलरली डेव्हलप करता यायला पाहिजे की तुम्हाला जर माहिती आहे की हा एक्स वाय झेड नावाचा प्राणी माझा डिमोटिवेटर आहे आणि तो कायम मला तो उलट्या चाव्या भरण्याचाच प्रयत्न करतो, तर मला अशी दिव्य दृष्टी लाभली आहे की समोर तो माणूस आला ना एक्सरे सारखा मी त्याच्यातून आरपार पाहतो, मला दिसतच नाही रे तो, मला तो दिसत नाही, तो काय बोलतो हे ऐकू येत नाही, त्याचा सल्ला मनावर घेण्याचा प्रश्नच नाही, कारण मी एक्सरेसारखी दिव्य दृष्टी केली आहे, त्याच्या आरपार दिसतं मला सगळं काय. ऐसा होणे को ना, क्योंकि हर बार अगर ऐसे कोई ऑब्स्टॅकल आएगा और सिर्फ ऐसे हलकट लोक आहेत, आणि लोक असतातच अशी समाजात, समाज असा आहे रे, समाज असा आहे. हर उंगली का साला अपना अपना अहमियत है और हर उंगली का अपना अपना हुनर और हर उंगली की अपनी अपनी अवकात. नुसतं एक एक बोट दाखवा अर्थ किती वेगळे होतात बघा, बरोबर की नाही? नुसतं हे बोट दाखवलं पहा किती अर्थ वाईट झाला, पुसून टाकतो, है ना. हे बघा बरं कसं रोमॅन्टिक वाटलं, है एंगेजमेंटचा रिंगचं बोट आहे ते, हे आपण दुसऱ्याकडे बोट दाखवायला तो गाढव तो असा तो हे आणि हे हे तर बापा 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 बापा. म्हणून मग तो इम्पॉर्टंट आहे. सोसायटी में है कुछ लोग ऐसे जिनका अहमियत बड़ा आहे, मेरे को नाही मालूम हम ये की ये की ये की ये की ये है की नाही. हर उंगली का अपना अपना अहमियत आहे, पण आपण आपल्या याच्यात जे प्रयत्न करतोय त्याच्याकरता दुसरं कोणी काळ्या करत असेल तर आपल्याला ही दिव्यदृष्टी डेव्हलप करणं भाग आहे की भाऊ मला जगू दे ना, जाऊ दे ना, मी तुझ्या फंदात पडत नाही, कंसात तू माझ्या फंदात पण नको. आणि हे डेव्हलप नाही करता आलं तर मग ते फ्रस्ट्रेशन पुन्हा कॅच करा आणि आपण आपला धिंगाणा घालून देणार. फार थोड्या लोकांच्या बाबतीत मला असं वाटतं की ना तर ते रिस्पॉन्सिबल असतात त्यांच्या आयुष्यातल्या फ्रस्ट्रेशन करता, ना तर त्यांच्या भोवतालचे कोणी लोक. And maybe really sometimes I believe that the destiny is the only thing that is responsible for their so-called sorrows, agonies. I will change my word, not so-called agonies and worries. The real agonies, real sorrows, real grips, grips. Deep, हृदयाच्या तळापर्यंत जाणारी दुःख. काही काही वेळेला या दुःखांवर एक सोल्युशन असतं, राग. काहीतरी झालं ना माझ्या आयुष्यात, प्रसंग घडला, मला प्रचंड दुःख झालेलं आहे, या दुःखाचा काही वेळेला बायपास असतो राग, मी कोणावर तरी राग काढून टाकतो. उदाहरणार्थ मी नापास झालो की नाही तर मी राग काढून टाकतो, युनिव्हर्सिटी कशी बोगस आहे, माझे मास्तर कसे होपलेस होते आणि त्यांनी मला शिकवलं नाही म्हणून मी नापास झालो. बायपास आहे, बायपास आहे. काही काही असे आहेत ना, काही काही गोष्टी अशा आहेत ना की ज्या दुःखांना बायपास नाही, हे दुःख आहेत प्युअर 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 अनअडल्ट्रेटेड डीप सॉरोज अँड द ग्रिप्स. हे आपले आपल्यालाच भोगावे लागतात, भोगावेच लागतात, दुसरा पर्याय नाही. आणि मराठीच्या आपल्या संस्कृतीमध्ये दुःख भोगणे आणि सुख उपभोगणे असे शब्द आहेत. तुमची सुख तुम्ही उपभोगू शकता म्हणजे सबडिवाइड लोगों में बांट सकते हो तो वो दुगनी हो जाएगी वगैरह वगैरह. सुख उपभोगता येतात, दुःख भोगावंच लागतं. दुःखाकरता उपभोग हा शब्द नाही आहे, वो तेरा है, सिर्फ तेरे को भुगतना पड़ेगा.
ते माझं आहे, ते मला सहन करणं भाग आहे, फक्त मला. मग हे सहन करण्याची ताकद, हे सहन करण्याचं एन्ड्युरन्स, हे सहन करण्याची सहनशीलता, हे सहन करण्याचा संयम, हे सहन करण्याचं सगळं मोटिवेशन जे आहे, हे मला कुठून तरी हासिल केलंच पाहिजे. कारण ही अशी दुःखं जी आपापल्या आयुष्यात येतात, ती आपल्या डेस्टिनीमुळे आलेली असतात. नाव इफ यू विल ट्राय टू आर्ग्यू विथ मी द ब्लडी हेल व्हॉट दिस डेस्टिनी इज, ओके, डोंट गो फॉर द सुपरस्टिशन्स अँड द सायंटिफिक अँड द नॉन सायंटिफिक ॲटिट्यूड. हमको उसमें नहीं पडणार आहे. आय एम कॉलिंग डेस्टिनी ॲज अ अनकंट्रोलेबल फॅक्टर इन युअर लाईफ विच इज नॉट फॉलिंग इन युअर कंट्रोल, दॅट वॉज डिस्टाइंड. वो तू नहीं बदल सकता था, तेरा स्कूल कॉलेज नहीं, तेरा ऑफिस का बॉस नहीं, शायद तेरे देश की सरकार भी नहीं, कोई नहीं. ते तसं तेव्हा होणार होतं, विषय संपला. अनकंट्रोलेबल फॅक्टर इज द डेस्टिनी, आणि ते तुला तुझ्या नशीब. या क्वेश्चनला उत्तर नाही जगात, प्लीज ऍक्सेप्ट इट. व्हाय दिस विथ मी, या प्रश्नाला उत्तर नाही. या प्रश्नाला मग उत्तरं प्रॉबेबली फिलॉसॉफीची द्यायची, तर ती ही आहेत की हा इतका गंभीर प्रश्न किंवा गंभीर विषय तुझ्या आयुष्यात का आला, कारण सिंगल रियालिटी रिमेन्स अल्टिमेटली नीतिमत्तेमधून किंवा फिलॉसॉफीमधून आले. तू किती टफ आहे हे चेक करायचं असेल तर तुझ्याकरता टफ प्रॉब्लेम डिझाईन केले जातील. तू हलका असेल तर तुझ्या आयुष्यात एकही कठीण प्रश्न टाकला जाणार नाही. आय आय टीला बसणाऱ्या पोरांनी जर हे म्हटलं की इतके कठीण प्रश्न मला का टाकले, सीईटीत तर फारच गचाळवाडे क्वेश्चन होते, तर कॉमन लॉजिक तेच आहे की तुला आय आय टी द्यायची आहे की सीईटी, किंवा आय आय टी करायचं आहे की आय टी आय. मग तुला आय आय टी जर करायचं आहे ना, तर यू शुड बी प्रिपेअर्ड फॉर द टफ क्वेश्चन्स. आर इफ यू आर फेसिंग द क्वेश्चन पेपर विच डील्स विथ द टफ क्वेश्चन्स, बिलीव की ये सॉल्व करने के बाद तेरे को जो मिलने वाला वो उतना इंपॉर्टेंट और उतना कुछ तो भी ग्लोरियस ग्लैमरस होने वाला जैसा आई आई टी है. हर बार ये मिलने वाली चीज दुनिया में जो होती है वो किसी इंस्टीट्यूट का सर्टिफिकेशन नहीं होता, किसी कंपनी का जॉब ऑफर लेटर नहीं होता. नॉट ऑलवेज इट इज इन द टेंजिबल फॉर्म, मगर जो तेरे को मिलेगा वो इतनी बड़ी चीज मिलेगी. कारण कॉमन सेन्स आहे की इतके टफ क्वेश्चन सॉल्व केल्यानंतर जर तू त्याची उत्तरं लिहू शकला आणि सगळं करू शकला, तर निडलेस टू मेन्शन की इतके टफ क्वेश्चन सॉल्व केल्याबद्दल तुला जे मिळेल ते बक्षीस तुझं तेवढंच नॅचरली मोठं किंवा महत्त्वाचं असणार आहे. 100% आय हॅव नो डाऊट. और फिर ये सहने की ताकद है क्या, और ये क्या इव्हेंट आहे, डेथ. नंबर वन, डेथ. फॉर सम पीपल, ते जे मगाचे दीडदमडी जे होते ते सोडून, फॉर सम पीपल डायवोर्स, ब्रीच इन द रिलेशनशिप. ऐसे बोलते ना मेडिकल सायन्स में की हार्ट अटॅक जे आहे ते बॉडीमध्ये किती पेन होऊ शकतं ना, सिव्हिअर मोस्ट पेन इन द बॉडी इज लेबर पेन. डिलिव्हरी के टाइम पे एक महिला को जो सहनी पडती आहे त्या वेदना ज्या आहेत त्या फिजिकल पेनमध्ये नंबर वन आहे मेडिकल सायन्समध्ये. सेकंड सिव्हिअर मोस्ट पेन इज हार्ट अटॅक, आणि बिलीव इट, रादर यू विल अग्री टू इट. थर्ड सिव्हिअर पेन जे आहे ते दाढ दुखी आहे. आपल्याला वाटतं की दीडदमडीचा एवढा दात इतका काहूनच बोंब मारू आलो आपण. हां, ती दाढदुखी मेडिकलच्या याच्यानुसार थर्ड सिव्हिअर पेन आहे. क्रॅम्प हे चौथा असावं असं मला काल वाटलं होतं, पण माझ्या फिलिंगला काही अर्थ नाही. आणि मेंटल शॉक्समध्ये बिझनेस डुबला, आर्थिक नुकसान झालं, हे झालं, ते झालं, खूप आहे ना मानसिक धक्के. ब्रीच इन द रिलेशनशिप इज द सिव्हिअर मोस्ट मेंटल शॉक. किसी का रिश्ता टूटना ये सबसे बड़ा मानसिक आघात है. ज्याला तो तोडायचाच होता त्यांनी तो बाय चॉईस तोडला होता, म्हणजे ते मगाचे हलके 14.5 वाले. पण ज्याची तशी इच्छा नव्हती, ज्याला ते तोडायचं नव्हतं आणि तरी ते तुटलं, कदाचित समोरचा पार्टनर काहीतरी येणार होता म्हणून, म्हणजे तो पार्टनर त्या 14.5 आणि हा आयडियल स्टँडर्ड म्हणून, किंवा मी सांगितलं तसं की ते लिगल 7 कारणं जे आहेत ते कोणते मध्ये आले, कोणाचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं, कोणाला कम्युनिकेबल डिसीज होता, कोणी फिजिकली काय एबल नव्हता वगैरे वगैरे, किंवा मेंटली स्टेबल नव्हता. रिलेशनशिप में ब्रीच होना ये सबसे बड़ा मानसिक आघात है. आता हा कोणाचा झाला किंवा कोणाला कोणती डेथ सहन करायला लागली, इसको इलाज क्या? वाय दिस विथ मी? फर्स्ट थिंग, स्टॉप आस्किंग दिस क्वेश्चन, वाय दिस विथ मी? वाय दिस विथ मी? बिकॉज गॉड बिलीव्स, इफ ऑल यू बिलीव गॉड, God believes that when the going gets tough, only tough gets going.
जब जिंदगी में जीना ही सारा दुश्वार होगा तो वही आदमी जिंदगी जीने के काबिल होगा जो उतना टफ होगा। तू वो टफ में से है, ऐसे अगर तू मानना स्टार्ट करेगा तो तेरा जिंदगी के तरफ देखने का हुलिया या दृष्टिकोण जो है वो बदल जाएगा, और वो अगर बदल जाएगा तो शायद वो गम सहने की, शायद वो गम के चंगुल में से निकलने का ताकत जो है वो भी तेरे को हासिल हो, और फिर एक बार वो तेरी जिंदगी कभी ना कभी फिर पटरी पर आएगी। मगर इसके लिए बेहद जरूरी ये है कि ऐसे क्षण जब तेरे जिंदगी में आएंगे तो तू फ्रस्ट्रेट कॉकरोच बन के अगर जिंदगी में ये मेरे साथ ही क्यों ऐसे बोलते बोलते घूमा तो तेरे जितना अनफॉर्चुनेट कोई नहीं होगा। ऐसे बोलते ना, कोलंबस निकला स्पेन से, उसको नहीं मालूम था कहाँ जा रहे, चला थोड़ी का जगह ना मैप दिला तो कोणी कि या लॉन्जिट्यूड नहीं या लैटिट्यूड नहीं, इतके दिवस दा पप्पू तुला अमेरिका मेल आणि मग जग तुझा गौरव करेल हो मित्रा। तो निघाला त्यांनी त्याची जहाज हाकारली, ही सो कॉल्ड कॅप्टन ऑफ द शिप और कॅप्टन ऑफ द फ्लीट पर हॅप्स, ती जहाज चालली आहे, सगळे खलाशी उत्साहात आहेत, ते वल्ल्या मारून आले, मस्त मजावून आली कि साला ऐसे मिशन पे जा रहे हैं जिसको आज तक दुनिया में किसी ने सोचा नहीं, ब्रैकेट में पता नहीं हमको भी हम कहाँ जा रहे हैं। मग ते चालले चालले समोर आरंभ शिवर असतात, काही काही लोक सुरुवात होते आहे ना विशिष्ट मुकामपर्यंत जातात, त्याच्यानंतर एकेकाच्या पायाखालची वीट सरकायला लागते, आणि मग ती वीट सरकायला लागली की मग काओ कोलंबस महाराज बॉस बॉस, मग पुन्हा मनातलं वाक्य ते बॉस इज ऑलवेज फूल, पता नाही कहाँ लेके जा रहा है, आय वॉन्टेड टू बिकम द बॉस, बॉस कैसे कहाँ, बॉस वॉज ऑनेस्ट, बॉस म्हणते मलाच माहीत नाही कुठं आहे, आणि बॉस पुढचा सल्ला देतो की मी एवढंच सांगू शकतो तुम्हाला, वल्लवत्रा वल्लवत्रा गो ऑन सेलिंग वल्लवत्रा दादा चालवत्रा चालवत्रा, अरे कधी बरं मलाच माहित नाही ना, वल्लवत्रा वल्लवत्रा। गावस्कर म्हणायचा इंडियन क्रिकेटमध्ये, गावस्कर म्हणायचा इंडियन क्रिकेटमध्ये की इतक्या खतरनाक वेस्ट इंडिजच्या बॉलिंग समोर तुम्ही खेळायला गेले वेस्ट इंडिजमध्ये, ते बाउन्सर आणि बीमरन काय 17-17 नाश करू राहिले तुमचा, गावस्करची फिलॉसॉफी होती की फक्त उभं राहा उभं राहा उभं राहा खेळपट्टीवर टिकून उभं राहा, फक्त उभं राहा उभं राहा, कधीतरी ते हेकोडे बॉल टाकतील, कधीतरी ते थकतील, कधीतरी ते दमतील, ते मारत राहतील तुला, ते झेलत राहा उभा राहा उभा राहा, विकेट फेकू नको, पायाला लागू देऊ नको बॉल, कारण LBW देतात, पायाला लागू देऊ नको, उभा राहा उभा राहा। मग हळूहळू बाईज चालू होतात, लेग बाईज चालू होतात, वाईड चालू होतात, मग हळूहळू बॉलचा अंदाज आपल्याला लागतो, चुकून बॅटला बॉल लागतोही अशी कट घेते तो, आणि त्या बॉलला स्पीड इतकी असते की खपकन थर्डमॅनची बाउंड्री भेटते, अनिल कुंबळे असा लगेच हेल्मेट करायचं की कसा मारला मी, वास्तविक तो आपाप गेलेला असायचा, पाहा तुम्ही जुन्या कुंबळेच्या मॅचेस पहा। मग गावस्करचं म्हणणं उभा राहा विकेट नाही फेकायची, जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों, मेरे कोच काय को लाया, ओपनिंग को काय को भेज रहे, मागे टाकान मा मले, आता तर उलट झालं की मल जाऊ द्या ओपनिंगला, कसा जमाना बदलतो यार, क्रिकेटचाही बदलतो पॉलिटिक्सचा बदलतो, साला सब काही बदल रहा, अपनी जिंदगी का भी तो साला कभी ना कभी बदलना चाहिए ना यार, कि बस ये ऐसे ही चलेगा साला, अपने आजू बाजू में ड्रामा चलते रहेगा और दूसरों के लिए तालियां बजा बजा के साले अपन परेशान, उभे रहा विकेट टाकू नका, कोलंबस म्हणतो वल्लवत्रा वल्लवत्रा वल्लवत्रा, आणि ते चालले वल्ल, पाणी संपलं त्यांच्याजवळचं गोडं पाणी, मग ते समुद्राचं पाणी जे आहे ते फिल्टर करू करू, म्हणजे तेव्हाच्या जमान्यात प्रोसिजरने फिल्टर करू करू, त्यातलं मीठ काढून टाका, ते 2 वेळा काढा 3 वेळा कसं तरी शुद्ध करून प्या, निम्म्या लोकांना आता संशय की हा पागल आहे कोलंबस, आणि मी येळा की मी याच्याबरोबर आलो, कशाचा शोधन कशाचं काय काहीच नाही, का कोलंबस महाराज काय वल्लवत्रा वल्लवत्रा होपले रा वल्ला ताकद नाही झाला, अन्नाचा कण नाही, काय झालं नव्हता वल्लवत्रा काय झालं, आणि मग एक दिवस त्याच्या जहाजाच्या डोलकाठीवर एक चिमणी येऊन बसली, जहाजाच्या डोलकाठीवर चिमणी, एक चिमणी येऊन बसली, एक पक्षी येऊन बसला, म्हणजे कुठेतरी जवळ जमीन आहे, नुसती एक चिमणी बसल्याचा किती आनंद होऊ शकतो माणसाला आयुष्यात, तुम्ही इमॅजिन तर करून पहा, आपल्या होती इतक्या चिमण्या आणि इतके पोपट आणि इतके मिठ्ठू फिरू राहिले, काही आपल्याला घंटा घडियाळ घेणे गायची, कारण त्या चिमणीचं महत्त्व तेव्हा कळतं ना जेव्हा कोलंबस होतो, कारण एक चिमणी नुसती येऊन बसली की माय गॉड दॅट्स ए न्यू रे ऑफ द होप फॉर मी माय लाईफ माय एंटायर मिशन फॉर द क्र्यू फॉर एव्हरी वन एव्हरी वन इन द युनिवर्स अँड द एंटायर मॅन काइंड की शायद हमें नई जमीन या नई भूमी जो है वो मिल चुकी अँड इट हॅपन्ड कोलंबस डिस्कवर्ड अमेरिका 1492 400 इतने जो भी 28 साल के बाद आज मैं फिर से कोलंबस को दोहरा रहा हूँ
कशामुळे कोलंबसला आज आपण म्हणतोय, एक सिंगल मेसेज, वल्लवत राहा, वल्लवत राहा, वल्लवत राहा, चालू ठेव, चालू ठेव, विकेट टाकू नको. सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये चर्चिलनी लंडनवर बॉम्बिंग झालं किंवा हिटलरनी बॉम्ब टाकले, एक दिवस, दोन दिवस, तीन दिवस, दहा दिवस, चर्चिल प्राइम मिनिस्टर, हिटलर पागल झालेला होताच, पागल तो वेगळा व्हायची गरज नव्हती, पण महत्वाकांक्षा असूनही राक्षसी सध्या असा आहे हिटलर आहे तो, कठीण काप्या जो आहे तो, किम जॉन यू. थोडीशी त्याची उतरतीन भ्रष्ट आवृत्ती मी काल म्हटलं तसं इम्रान खान, किम जॉन यू सारखा हिटलर, दळादळ लंडनवर बॉम्बिंग रोज, आणि बिंग प्राइम मिनिस्टर रिस्पॉन्सिबिलिटी किसका. मग लंडनला बॉम्बिंग झालं, काय जी वाटात झाली ती चेक करायला, बॉम्बिंग थांबल्यानंतर लंडनच्या रस्त्यावर सगळ्यात पहिले उतरायचा तो चर्चिल, सगळ्यात पहिले उतरायचा तो चर्चिल, आणि मग तो चर्चिल उतरेल, तो लोकांना बाहेर काढेल, क्या मैं खुद प्राइम मिनिस्टर, आय एम ऑन द स्ट्रीट अँड द रोड्स टू चेक कहा क्या डॅमेज हुआ, हे बिल्डिंगा पडल्या, मलबा हटवा, डेड बॉडी काढा, अमुक करा, ढमुक करा. आजच्या फिलॉसॉफी चर्चिलने शोधून काढली, खतरनाक वाक्य, की जोपर्यंत मी डिक्लेअर करत नाही की इंग्लंड हरलाय तोपर्यंत जर्मनी जिंकू शकत नाही. चालू दे साल्याला बॉम्बिंग, तू एक दिवस, दोन दिवस, तब्बल 40 दिवस, 40 दिवस. आणि मग ते पुस्तकातलं वाक्य प्रूव्ह झालं, भगवान उनकी सहायता के लिए आता है जो खुद की सहायता करते हैं वगैरे. कारण 40 दिवसानंतर हिटलर हा हे बोगस धंदे करत गेला. मग अमेरिका आणि रशियाची महायुद्धात एंट्री झाली. पुढचं महायुद्ध काय झालं हे सगळं तुम्हाला माहिती आहे. हिटलर लंबा कसा झाला हे माहिती आहे. महायुद्ध जिंकण्याचं श्रेय अमेरिकेने टाकलेल्या 2 अणुबॉम्बलाही कदाचित दिलं जात असेल. रशियानी प्रचंड धुमाकूळ जो युरोपमध्ये घातला किंवा हिटलरच्या विरोधात त्यालाही दिलं जात असेल. मी आजही हे मानतो की दुसरं महायुद्ध हिटलर किंवा हे जपान, जर्मनी आणि इटली जे आहे हे हारले किंवा हे बाकी जे मित्रराष्ट्र जे आहेत हे जिंकले याचं मायादृष्टीने कारण चर्चिल. क्योंकि क्या रे, क्या रे, वो लम्हा इम्पॉर्टंट था जब चर्चिल खड़ा था खाली की मैं हारने वाला नहीं हूँ, कि तू मल मार, मी पड़तो खाली, उठतो पूरा, मार मार. बच्चों के खिलौने की दुकान में सारा खिलौना आता है. मैं मेरे कॉम्पिटिटिव के स्टूडेंट्स को ये बताता हूँ कि इसको मान लो कि ये सिंबल अपने इंस्टीट्यूशन का, ते खेळणं असतं ना एक असं, असं असं खेळणं असतं त्याचं, त्याला खालून ते मॅग्नेट फिग्नेट लावलं असतं आणि त्याला माती वाळू टाकलेली असते, है ना, असं हवेने भरवलेलं खेळणं असतं, आणि त्याला असा मुक्का मारायचा, है ना, सगळ्यांनी पाहिलेलं आहे, त्याला असा मुक्का मारायचा, त्याला मुक्का मारला की त्याचं मागे पडते आणि ते पुन्हा असं उभं होतं, हे सर ना क्यों सिर्फ एक खिलौना आहे, क्यों ये हमारे जीने का सिंबल नहीं बन सकता अपने अपने औकात में जहां तक हम करें. कि मार मारा, हा मार पडलो मी खाली, पुन्हा उभा, मार म्हणा, मार म्हणा, मारला पुन्हा उभा, का नाही होऊ शकत हे, का नाही होऊ शकत हे, चर्चिलने नाही केलं, हे इंग्लंडने केलं, एवढ्या मोठ्या महायुद्धातही केलं. त्या मानाने आपल्या आयुष्यातले दुःख, आपल्या आपल्या आयुष्यातले प्रॉब्लेम बघा, नक्की बघा. मला मान्य आहे काही काही लोकांचे सिव्हिअर प्रॉब्लेम्स आहेत, पण मग ये मेरे साथी क्यों, पहिली बात ये मान लो कि ये ठीक आहे की ये मेरे साथ हो रहा है, अब इसमें से बाहर कैसे निकले, मेरी जिंदगी मैं से कैसे सवारू, सब सारा इधर उधर बिखरा. 6 महिन्यापूर्वी माझ्या भावाची डेथ झाली, त्याच्या आधी 6 महिन्यापूर्वी माझे वडील गेले होते, त्याच्यानंतर 6 महिन्यांनी माझा समजा डायव्हर्स झाला, धडाधड 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 3 शॉक, 3 दिन बॉम्बिंग किया, 3 दिन बॉम्बिंग किया. मैं आशा अपेक्षा करता हूं कि ये 3 ही हो तेरे लाइफ में, चौथा ना आए, जैसे लंदन पे 40 दिन चला. मगर ये 3 दिन का बॉम्बिंग अगर हो चुका है तो ये बॉम्बिंग के बाद ये तेरी जिंदगी को संवारने के लिए कौन आएगा, और तू संवारना चाहता है या नहीं चाहता है, और जिंदगी संवारने के लिए तो जिंदगी पड़ी है. ये लम्हा संवार लो जहां जिंदगी खड़ी है, दैट्स मोमेंट, मोमेंट, ये मोमेंट, बस ये क्षण, मेरे को इस क्षण संवारने का खाली, पूरे जिंदगी के बारे में मत सोचो, अजून का काय होणार आहे, आहा आहा, डोंट पीप इन टू द व्हेरी मच इन टू द डिटेल्स ऑफ युअर फ्युचर, दॅट इज अननोन अँड अनसर्टन अँड बियॉन्ड द कंट्रोल अँड एव्हरीथिंग. ये आजकाल अम्मा अगर मैं सवार लू तो शायद ये होगा, और ये होता है. मेरे से तो हर कोई जुड़ा है, मैं तुमसे बात कर रहा हूं तो तुमसे कहीं ना कहीं जुड़ा हूं, इसीलिए तो बात कर रहा हूं. कर मैं बात कर रहा था तो महाभारत में भी मैं कहीं ना कहीं जुड़ चुका था ना, और जहां पर जुड़ते नहीं फिर वहां पर बात क्यों करते हो यार, क्या है, am I a politician and am I all that run up kachcha samajik karyakarta, nahi na, nahi na, something beyond that na, I want something really to happen, that's why I'm talking na,
मैं 250 किलोमीटर से सारा उधर दूध मेरे दो दिन के मेरे प्रोग्राम में इधर आऊं, मेरा उधर का काम छोड़ के, और मैं इधर बोलता रहूं और टस से मस ना हुए, लोग खाली मेरे को सुनेंगे, अपने अपने घर जाएंगे, एंड दैट्स ऑल। कैन दैट बी माय मिशन? कैन दैट बी माय मिशन? कैन दैट बी द मिशन ऑफ माय एंटायर टीम? इज दैट जस्ट अ स्पीच, जस्ट टू कम एंड क्लैप एंड लाफ, जस्ट टू स्पेंड सम मोमेंट्स टुगेदर? इज दैट दैट इजी? इफ दैट वुड हैव बीन दैट इजी, बेटर आई वुड हैव स्टेड एट माय प्लेस यार। उधर ही रुकता था मैं, उधर ही रहता था, मेरे बच्चों के साथ ही रहता था, मेरे मतलब मेरे स्टूडेंट्स के साथ, उनको भी मेरी उतनी ज़रूरत थी। मैं दो दिन शायद संडे को भी बैठ लेता था, मगर उनकी ज़रूरतें छः दिन पूरे करने के बाद, अगर अब मैं ये सोच रहा हूँ कि सोसाइटी में और भी कई लोग हैं जो स्टूडेंट नहीं हैं मगर उनको ज़रूरत है, और हो सकता है कि मेरे बोलने से 1% का अमा दैट इम्पॉर्टेंट, अमा दैट बिग मैन, नो, बट थॉट्स आर इम्पॉर्टेंट ना, थॉट्स आर इम्पॉर्टेंट। बेचने वाला दुकानदार जो उसके तरफ मत देखो यार, मी तो ऑर्डिनरी है यार, आई एम नॉट सेलिब्रिटी। बेचने वाला दुकानदार के तरफ मत देखो साला, वो माल क्या दे रहा है वो देखो ना। एखाद्या 42 किलो ज्या माणसानी उद्या ड्रायफ्रूटचं दुकान लावलं की तुम्हाला तब्येत बनवायची का तुमची, तर तुम्ही हे खा, बदाम पिस्ते काय, काजू बदाम जर्दाळू अंजीर हे आम्ही आमच्या दुकानात ठेवतो, आणि त्याच्या दुकानात येणारा कस्टमर म्हणला की का तुम्ही तर निराश दिसू राहिले 32 किलो, तुम्ही काय सांगू राहिले ड्रायफ्रूट कसे चांगले आहे, तर तो ते सांगेल ना की दुकानदार के तरफ मत देखो, माल के तरफ देखो, हाँ वो क्वालिटी वाला है ये बात पक्की। और फिर ये होता है, ये होता है, ये मान जाओ। मुझे मालूम है कि आपका दुख जो है वो सिर्फ आपका है, मैं उसे बांटना नहीं चाहता, मैं उसे बांट नहीं सकता, रियलिटी मैं नहीं बांट सकता, कोई नहीं बांट सकता। कोई अगर बोल रहा है कि वो बांटना चाहता है तो वो झूठ है, वो तुमको दुख में पाकर और एक पॉसिबिलिटी लगा रहा है कि अब अगर ये इतना फ्रस्ट्रेशन में है तो इसको अगर मैं बोलूं कि मैं तुम्हारा दुख बांट जाऊंगा, तेरा दर्द तो मैं ही समझता हूं, और मैं अजून एक दंगा मारतो तुला, ही पण शक्यता आहे। एक डिक्लाइन जेव्हा होतं तेव्हा पुढचे फॉल जे आहेत ते सुरू झालेले असतात। होल्ड करो, होल्ड करो, वो लम्हे को पकड़ो जो इतने दुखी है तुम में से, होल्ड करो वो लम्हे को, यहां से जिंदगी को संवारना है। वल्लवतरा वल्लवतरा वल्लवतरा, कधी तरी तुमच्या आयुष्याच्या गलबतावरती चिमणी येऊन बसेल, गॅरंटेड, आई एम श्युअर। और वो जब आएगी सब सारा बदल जाएगा, एंड देन कोई ना कोई तुम्हारा स्टोरी बोलते होंगे इसके कुछ 2, 4, 5 साल 18 साल के बाद। दुख असतात, डू एग्री? एक दोस्त है मेरा, एक दोस्त है, हिज फादर गॉट इनसेन आउट ऑफ हिज एज, ओल्ड एज ही गॉट आउट ऑफ हिज कंट्रोल, नंबर वन। मग ते काय थोडेसे नीट झाले, झाले नाही झाले काय झाले, तर त्यांची डेथ झाली, डेथ झाली। मग अजून समोर 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 गेलं, तर मग त्यांच्या इस्टेटीवरून काहीतरी प्रचंड मारामाऱ्या सुरू झाल्या, की कोणीतरी त्यांची इस्टेट क्लेम करायला आलं की हे माझा यांच्याशी संबंध होता आणि काय झालं काय नाही झालं वगैरे वगैरे, काय तमाशा होतात पहा। अजून काही दिवस गेले, तो जो क्लेम करायला आला बाहेर जा म्हणून त्याची डेथ झाली, नशीब सुटले। मग हा जो माझा दोस्त आहे याला एक दिवस काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला होता, त्याची किडनी फेल झाली। मग अजून काही दिवस गेले, त्याची दुसरी किडनी फेल झाली। मग त्याच्या किडनीकरता डोनर पाहून 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 थकले, कुठे काय हे ते येऊ तेऊ, शेवटी त्याच्या बायकोची किडनी जी आहे ही त्याला देता आली। मग त्याच्या बायकोनी एक किडनी त्याला डोनेट केली, किडनी ट्रान्सप्लांटचं ऑपरेशन झालं, आणि नॅचरली तो पुन्हा सर्व्हाइव्ह किंवा हे पायावर उभा राहू शकला। या सगळ्या प्रकरणांचा त्याच्या बायको इतका शॉक आला की त्याची बायको नर्वस ब्रेकडाऊनमध्ये गेली। त्याच्या बायकोचं कसं तरी ट्रीटमेंट आणि कसं तरी त्याला सांभाळणं वगैरे हे तो करत नाही, तर त्याच्या पायाला काहीतरी प्रॉब्लेम सुरू झाला। तो डॉक्टरकडे गेला, डॉक्टरनी ते स्कॅपुलानी पूर्ण खरडून काढलं, तर तो म्हणला की बा हा बोन टीबी आहे, आणि हा बोन टीबी आहे म्हणून याला इथे आता जर आपण हे नाही केलं तर हा कुठपर्यंत असेल याची गॅरंटी नाही, कारण ते बोन टू बोन कनेक्शन वगैरे सगळं तो गुडघ्यापर्यंत जाईल, म्हणून पाय ॲम्प्यूट करावा लागणार तुझा, तो गुडघा सॉरी अंगठा आणि त्याच्या बाजूचं बोट जे आहे हे त्याच्या उजव्या पायाचं जे आहे हे ॲम्प्यूट करावं लागलं, कापून टाकावं लागलं, त्याला उजवा जो त्याचा पंजा खालचा त्याला 3 बोट आहे। आणखीन काही दिवस गेले, त्याच्या बायकोला ब्रेस्ट कॅन्सर झाला। हे आदमी है, ये मेरा दोस्त है, ये मेरा स्टूडेंट है, और इतना सब होने के बाद जब वो खड़ा है और जब मेरे घर पे आता आज भी, तर मी त्याला असा सॅल्यूट मारतो की झक मारली मी की मी मेंटॉर आहे, आय एम कंडक्टिंग द वर्कशॉप्स ऑफ द पर्सनॅलिटी अँड टॉकिंग इवन ऑन दिस इशू टुडे, जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों, हां तेरे जैसा आदमी जो जिंदगी इतना देख चुका है, इतना सारा भुगत चुका है, फिर भी सारा ताकत से खड़ा है, हैट्स ऑफ टू यू बॉस, हैट्स ऑफ टू यू।
अभी है कोई इतना जो इतना सह लिया? मैं मानता हूं दुख आपको है, कुछ कुछ लोगों को ते आधी चेता बने बनाए सोड़ून दे यार तुम्ही ते लोकांनी मला असं केलं, तू बेवकूफ होता ना बे, लोकांनी काय केलं, तू तुला जे पाहिजे ते बरोबर करून घेतलं, जिथे तुझं नियंत्रण सटकलं तिथे लोकांनी तुला बनवलं. Either that was your choice or your folly. Why bloody you are crying and shifting the blame on someone else. मगर ये लोग जो इन हालातों से गुजर रहे हैं वो भी कुछ होंगे ऐसे. ये अगर ऐसे है तो उनके लिए दो गुजारिश मेरी. I'm not at all your guide. I cannot be your mentor because I have not experienced such a great grief what you are feeling right now. मगर फिर भी ऐसे मान जाओ, मेरे thoughts से प्रोसेस से मान जाओ या थॉट्स के पावर से मान जाओ, मैं जो कुछ थोड़ा पढ़ा हूं समझा हूं उसकी वजह से मान जाओ. दैट डू दिस टू थिंग्स इमीडिएटली. एक ये मान जाओ पहले, डोंट आस्क दिस क्वेश्चन व्हाई दिस विद मी. ऑन द अदर हैंड डिक्लेयर इट ओके, आई एग्री दैट दिस इज विद मी. ओके, ये मेरे साथ हुआ है, ये फलाने का डेथ हुआ, फलाना ऐसा हुआ, मेरा ये हुआ, मेरा हुआ. अब आगे कि स्टिल आई वॉन्ट टू स्टैंड ऑन माई ओन फिट, और मैं सिर्फ अभी भी इसके आगे मेरे जिंदगी के ऊपर कमांड पाना चाहता हूं या चाहती हूं. अगर वो होगा तो होगा, अन मग त्याच्यानंतर जिंदगी भर म्हणजे ती चिमणी होऊन बसत नाही तोपर्यंत कोलंबस लक्षात ठेवायचा. वल्लवत रा बरोबर चिमणी येते, चिमणी आली की मग वाटल्यास मला किंवा माझ्या टीमपैकी कोणाला फोन करा की आज लाईफमध्ये मला काहीतरी पॉझिटिव्ह सापडलं आणि चिमणी येऊन बसली बा. चिमणी येईल याची गॅरंटी, कधी येईल आय डोंट नो. Am I bluffing? Absolutely not. Is that impossible? Absolutely not. Is that easy? Absolutely not. Agree? हे अशक्य आहे? बिलकुल नाही. हे इझी आहे? बिलकुल नाही. हे होईल की नाही? 100% होगा, हे होगा. आणि मग हे जहाजं जे वल्लवून राहिलो ना यार आपण, आणि हे ज्या कंप्लेंट करून आलो ना की समाजात मला कोणी समजून घेत नाही, मी इतका चांगला, मी असा, मी तसा, मग सांगू तुम्हाला, You yourself are the ship man. You yourself are that ship. You yourself with your life, you are that ship. तू आणि तुझं आयुष्य म्हणजे ते जहाज आहे जे या समुद्राच्या पाण्यावर निघालेलं आहे. आणि हा तुझ्या भोवतीचा पसरलेला अथांग सागर जो आहे ना, हा समुद्र म्हणजे हा समाज. त्याला भवसागर म्हणायचं तर म्हण आध्यात्मिक भाषेत, त्याला संसार सागर म्हणायचं तर तसं म्हण, त्याला दीड दमडीची सोसायटी म्हणायची तर तुझ्या फिलिंगनी तसं म्हण, किंवा माझ्या भोवती पसरलेलं हे विश्व म्हणायचं असेल तर तसं म्हण. हे सगळे हरामी हलकट लोक, हे सगळे चांगले प्रवृत्तीचे काही लोक, सगळे वाईट कसे असतील? हे सगळं जे आहे हे पाणी या समुद्राचं, या लाटा काही चांगल्या काही वाईट, काही गोंजाळणाऱ्या काही अंधळणाऱ्या, काही उद्ध्वस्त करणाऱ्या काही तडाखे देणाऱ्या, हे पाणी हा समाज, हा पाणी. तेरे को तेरा जहाज चलाना है कि नहीं चलाना? अगर तेरे को तेरा जहाज चलाना है तो ग्राउंड रियलिटी ये रहेगा कि ये पानी होना है. तू अगर बोलेगा मैंने चाहता कि ये लोग मेरे जिंदगी में रहे, मैं इस समाज व्यवस्था का हिस्सा नहीं बनना चाहता, मरा नहीं जगायता अशा याच्यात, पागल है का तू? तू जहाज आहेस की नाही? तू जर जहाज आहे तर जहाज तरेल कसं? जहाज तरंगतो कशावर? पाण्यावर ना. हे पाणी आहे ना, हा समुद्र आहे ना. अरे याच्यावरच तरंगावं लागतं वेळ आहे. या लोकांवरच तरंगून जायचं असतं रे, या लाटांवरच स्वार होऊनच जायचं असतं रे. हे पाणी नाही राहणार आणि हा समाज व्यवस्था नाही राहणार तर तू कुठे जाशील? तुझं जहाज काय वाळवंटात फसवायचं तुला? का जहाजाला खालून चाक येणार आहेत? का उंट उडून घेऊन जाणार तू जहाज? ॲब्सोल्युटली नॉट. या जहाजाला तरंगायला, समोर जायला आणि आपापले किनारे गाठायला हे पाणी लागतं. फक्त एक लक्षात ठेव, या पाण्यावर तरंगूनच किनारे गाठता येतात आणि हे पाणीच तुला बुडवू शकतं तेव्हा जेव्हा या पाण्याला तू तुझ्या जहाजात शिरू देशील. गलती से ये पाणी अगर तेरे जहाज के अंदर घुस गया, किधर भी, इधर से घुसे चाहे इधर से, चाहे दिल से घुसे चाहे दिमाग से, कुठेही तुझ्या भावनांवर तरी नियंत्रण केलं, तुझ्या बुद्धीवर केलं, हे गलिच्छ पाणी तुझ्या जहाजात घुसलं की तुझं जहाज बुडलं. हे पाणी नष्ट करून चालणार नाही आहे आणि हे पाणी आपल्या जहाजात भरू देऊनही चालणार नाही आहे. त्या पाण्याशी उभा राहा आणि दुश्मनी पत्करायची असेल तरी आपण येडे. आणि ठीक आहे, जे आहे ते पाणी आता मेलो तर चालते, है ना, म्हणून ते जहाजात आपल्या पाणी जर आपण येऊ देऊ तर आपण दुसरे येडे. This is life. Face it boldly and then it is very beautiful. With all the perils and the disasters and the problems, life is very beautiful.
है ना, पानी के ऊपर तैरने वाली कोई भी जहाज है ना, दिखा दे कोई पिक्चर्स में दिखा दे ना, वो ब्यूटीफुली दिखता है यार, है ना। असं त्याचं शीड उभारलेलं असतं, ते जुन्या काळचं शीड असतं, असं शीड उभारलेलं असतं, ते चाललं असतं बॅकग्राऊंडला कोणतं तरी बॅकड्रॉपला घाणं वाजत असतं किशोर कुमारचं, तेरा सहारा किनारा वगैरे, नाही ना, ब्यूटीफुल आहे वो, ब्यूटीफुल आहे। फिर उधर कभी कभी अंधेरा भी होगा, कभी रात होगी, फिर कभी सूरज आएगा, फिर रोशनी फैलेगी, पुनः ते समुद्राचं पाणी चमकून उठेल। या खेळाचे नियम आपण समजलेले असतील ना, तर मग आपल्याला हे जहाज चालवणं कठीण नाही वाटणार। शक्यता आहे की काही वेळ थोडासा काय अडथळा निर्माण होईल, उलटे वारे वाहतात, थोडं थांबायला लागेल, अँकर टाकायला लागतील, डोक्यात राग घालून काय होणार आहे, जिंदगी में ये मेरे साथ ही क्यों, हा काय नॉनसेन्स प्रश्न आहे। ओके, जिंदगी में ये मेरे साथ, ओके आई ॲडमिट ये हो रहा है मेरे साथ और ये हो रहा है, तो मैं खड़ा हूं वो चर्चिल के जैसा या कोलंबस के जैसा और इतने सारे लोगों के जैसा जो इन्हीं हालातों में से गुजर के शायद इतने खड़े उतरे अपने अपने जिंदगी के कसौटी के ऊपर, जैसे सोना तपके हुए निखरता है, और वो तपके निखरता है तभी तो ऑर्नामेंट में कन्वर्ट होता है। 24 कैरेट गोल्ड इज यूजलेस गोल्ड ना, इफ एनीबडीज लाइफ इज जस्ट ऑल फुल ऑफ हेलो हाय वंडरफुल छान छान सुंदर सुंदर, तो हे लाइफ आहे, जगतोय तू नाही ना, आणि हे सगळं झाल्यानंतर ते होईलच। अशा रखरखीत दुपार अशी आपल्याकडे जशी असते ना स्कॉर्चिंग हिट 45-48 डिग्री सेल्सिअस, इतकं ऊन, इतकी टळटळीत दुपार की सारं डोक्यावरचे केस उभे राहिले, किंवा इतकं असं डोक्यावर हात ठेवला तर पापड भाजला जावा, इतकी टळटळीत दुपार, ही इतकी मोठी दुपार आपल्या आयुष्यात आज आहे। म्हणून या सूर्याची निर्भत्सना करायची किंवा सूर्याला शिया घालायचा, है ना, इज दॅट द सेन्स, ये ऐसा जिंदगी में मेरे ही साथ क्यों, तू विदर्भात राहतो म्हणून सिंपल ऍक्सेप्ट इट। आणि मग ही इतकी टळटळीत दुपार आहे, चलो एक सारी मला अशी दुपार दाखवून द्या की त्या दुपारीनंतर कोणती संध्याकाळ कधी परावर्तित झाली नाही। चलो ऐसी कोई सांझ है जो कभी ढलेगी नहीं, ऐसी कोई रात है जिसकी कोई सुबह नहीं, ऐसी की सुबह नहीं जिसका सूरज नहीं, और ऐसा कोई सूरज तो बिल्कुल नहीं यार जिसमें रोशनी ना हो। फिर जब कभी ना कभी एक दिन एक बार रोशनी आने वाली है, तो आज या दुपारच्या किंवा त्या सांझ किंवा त्या रात किंवा त्या अंधेराच्या नावानी हे फ्रस्ट्रेशनची बुमाबूम कशाला मारतोय आपण, लेट अस नॉट डू इट। जिंदगी है, जिंदगी इतनी हसीन है, मैं जीना चाहता हूँ मेरे हालातों के साथ, मेरे हालातों के बावजूद उसके परे जाके, बियॉन्ड लिमिट जाके मैं फिर से महसूस करना चाहता हूँ मेरी हर बात को, मेरे लाइफ के हर आयाम को, मेरी भावनाओं के हर पहलू को, मेरे सुख के साथ, मेरे दुख के साथ, मेरे दर्द के साथ, मेरे गम के साथ, इन सब एहसासों के साथ मैं जीना चाहता हूं, क्योंकि मैं सीख चुका हूं कि जिंदगी में कितने पल है, इससे बढ़िया यह है हर पल में मैं कितनी जिंदगी ढाल सकता हूं। और अगर ये मैं सीख जाता हूं तो इसके बाद मेरे जिंदगी में ये जो है ये आज मैं आखिरी बार यूज कर रहा हूं मेरी तरफ से, जिंदगी में ऐसा मेरे साथ ही क्यों, जस्ट कांट हैपन। छोट्या छोट्या गोष्टींवरून हे होत राहणार आहे। काल एक व्याख्यान झालं, बरं झालं असं मला वाटतं, आज एक व्याख्यान झालं, तुम्ही व्याख्यानाला आले तुम्हाला इथे येण्याचं एकच कारण होतं, तुम्हाला व्याख्यान ऐकायचं होतं, जे आले नाहीत त्यांना हजार कारणं होती, एन नंबर ऑफ रिझन्स, कारण बेसिक रूल आहे हा, कोई चीज करणे का एक ही कारण होता है और वो न करणे के हजार बहाने। आता ते हजार बहाण्यांपैकी कोणताही खरा खोटा बहाणा पकडून ते आले नाही, आणि आता तुम्ही घर जाऊन पुन्हा त्यांना सांगाल की हे कसं झालं आणि काय झालं, आणि मग ते म्हणतील की यार तरी मला वाटलं होतं बरं की यावं, पण हा पप्प्या आला आणि तो मला मध्ये धरला, आणि तो माझं नेहमी असंच होतं, काय सांगू तुला, मला फार इच्छा होती बरं यायची, तर मला त्याला ते सांगायचं की हा टॉपिक होता पप्प्या, जिंदगी में ऐसा मेरे साथ क्यों, आ जाता था साले सुधर जाता था, चल इस बार नहीं आएगा, डिसंबर के लिए याद रखो, फिर मिलेंगे डिसंबर में, रुकते हैं मेरी पूरी टीम के साथ, थैंक यू वेरी मच, धन्यवाद।